नमस्कार. आपण मार्च 2016 पासून ही व्याख्यानमाला सुरू केली विज्ञान गंगा या शीर्षकाखाली. आणि विज्ञानातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, अगदी नवीन शोध लागला अशा पद्धतीच्या सुद्धा, उदाहरणार्थ आपण ग्रॅव्हिटेशनल वेववरती भाषण या इथं केलं, तर अशा पद्धतीने अनेक विषयांवरती या इथं भाषण केली. आजचा विषय थोडा वेगळ्या वळणाचा आहे, म्हणजे विज्ञानातलाच आहे परंतु मानववंशशास्त्रामधला आहे. विज्ञानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या मानववंशशास्त्रापर्यंत आपण क्वचितच वळतो, त्यामुळे त्या दृष्टीने आजचा विषय हा नाविन्यपूर्ण आहे. आणि या विषयाबद्दल मी फारसं बोलणार नाही कारण मला त्यातली फारशी माहिती नाही, पण त्याच्यासाठीच आज आपण या इथं प्रोफेसर वाळिंबेंना बोलवलेलं आहे. आणि सुभाष वाळिंबे हे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत होते. डेक्कन कॉलेज हे एकूणच पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र अशा शास्त्रांबद्दल प्रसिद्ध असलेलं कॉलेज आहे. किंबहुना पुण्यामधलं ते आद्य कॉलेज आहे. लोकमान्य टिळक आणि आगरकर ज्या कॉलेजमध्ये शिकले, ब्रिटिशांच्या काळी सुरू झालेलं आणि ब्रिटिशांनी स्थापन केलेलं, अशा पद्धतीचं हे कॉलेज. 150 वर्ष सहज झाली असतील ह्या कॉलेजला. आता 1818 मध्ये, म्हणजे ज्यावेळेला पेशव्यांचा झेंडा खाली उतरला त्या वर्षी पेशव्यांनी सुरू केलं. बरं. तर असं हे कॉलेज आहे. या कॉलेजमधून निवृत्त झालेले आहेत प्रोफेसर वाळिंबे. त्यांचं MSc PhD दोन्ही पुणे विद्यापीठामध्ये झालेलं आहे, म्हणजे त्या दृष्टीने हे पूर्ण देशी वाण असलेले ग्रस्त आहेत. आर्किओलॉजी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन हा त्यांचा संशोधनाचा विशेष असा विषय आहे. आणि त्याच्याशिवाय जुने जे काही रोग आहेत, एन्शंट डिसीजेस, एन्शंट डाएट, ह्याच्यावरती त्यांचं विशेष असं काम आहे. अनेक ठिकाणी त्यांनी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. नॅशनल रिपॉझिटरी फॉर ह्युमन जेनेटिक रिसोर्सेस अँड डेटा, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया न्यू दिल्ली, ते झाल्यावरती अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया कलकत्ता, सोसायटी फॉर साऊथ एशियन आर्किओलॉजी पुणे, सेंटर फॉर एन्शंट ह्युमन स्केलेटन स्टडीज आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ अँथ्रोपॉलॉजिकल सायन्सेस, अशा इतक्या ठिकाणी त्यांचा कामानिमित्त, सल्ला देण्याच्या निमित्त काही ठिकाणी पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, असा त्यांचा वावर आहे. आणि त्यांना फोर्ट फाउंडेशनचं पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या हाताखाली बऱ्याच लोकांनी PhD वगैरे केलेलं आहे. पुणे विद्यापीठामध्ये शेवटचे वर्ष 1.5 वर्ष ते होते. त्यांची 9 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, 2 आता प्रसिद्ध होत आहेत. आणि त्यांनी खूप लेख लिहिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये सुद्धा काही लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तेव्हा असे प्रोफेसर वाळिंबे आज आपल्याला या ठिकाणी या विषयासाठी सापडलेले आहेत की आशिया खंडातला मानव हा मुळात आफ्रिकन वंशाचा आहे की काय. थोडंसं हे शीर्षक आपल्याला बिचकवणारं वाटेल, पण ते काय आहे नेमकं ते आपण प्रोफेसर वाळिंबेंकडनं समजून घेऊ. सुरुवातीला त्यांचं आपण स्वागत करूया पुष्पगुच्छ देऊन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे श्री शरद काळे सरचिटणीस. इंट्रोडक्शन तशी बरीच लांबली, मला माहीत नाही हो मच ऑफ दॅट आय रिली डिझर्व, पण ऐकायला ते चांगलं वाटत होतं आणि त्याबद्दल धन्यवाद. सुरुवातीला मी महाराष्ट्र विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचे मी आभार मानतो. वैयक्तिकदृष्ट्या देशपांडे आणि काळेसाहेब यांचाही वैयक्तिक धन्यवाद देतो त्यांना. आजचा विषय असा आहे की
मी जरा थोडासा विषय बदलला आहे की मी मूल मला विषय सांगितलेला होता तसा वेदर एशियन्स हॅव द ओरिजिन इन आफ्रिका हा या विषयाला पूरक रादर हा विषय समजून घेण्यासाठी म्हणून ह्युमन इव्होल्युशनची थोडी बॅकग्राऊंड तुम्हाला देणं हे फार आवश्यक आहे आणि म्हणून मी हे जे मला जे टायटल दिलेलं होतं ते सब टायटल म्हणून ठेवून स्प्रेड ऑफ अर्ली ह्युमन्स न्यू फाइंडिंग्स अशा तऱ्हेनं मी सुरुवात करणार आहे. खरं सांगायचं तर हा जो विषय मी आज बोलणार आहे हा माझा करिअर रिसर्च नाही आहे. म्हणजे मी जे काम करतो गेले 30 वर्ष मी जे काम करतो हे खूप अलीकडच्या टाईम ब्रॅकेटमध्ये काम करतो. म्हणजे 12,000 BC नंतर जे ह्युमन स्केलेटन्स आर्कियोलॉजिकल एक्सर्वेशन्समध्ये मिळालेले आहेत त्याचा मी अभ्यास करतो. त्यामुळे मी तुम्हाला आज जी सांगणार आहे माहिती ही तशी थोडीफार अशी बुकिश अशी आहे. मी फॉसिल्स थोडी हाताळलेली आहेत पण माझं फर्स्ट हँड नॉलेज जे आहे ते खूप अलीकडच्या कालावधीसाठी आहे. पूर्वीचं जे आहे ते जास्त करून माझं वाचून मला जे आकलन झालं ते तुम्हाला थोडंसं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जेव्हा आपण ह्या अर्ली ह्युमन्सबद्दल माहिती करतो तेव्हा अशी तुम्ही अपेक्षा धरू नका की मी तुम्हाला या फॉसिल्सची सगळी यादी सांगणार आहे, कुणी डिस्कवर केलं, कुठनं डिस्कवर केलं वगैरे वगैरे. कारण ते फार टेक्निकल होईल आणि त्यासाठी मला इथं उभं राहायची काही आवश्यकता नाही. त्याची मी एक सगळ्याची आत्तापर्यंतची जे इम्पॉर्टंट फॉसिल्स आहेत ज्या ह्युमनमध्ये ह्युमन इव्होल्युशन समजायला ज्या हे लागतात त्याची मी एक PDF तयार केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माझा ईमेल ॲड्रेस दिसतो आहे. तुमच्याकडे कोणाकडे इक्विपमेंट असेल तर तुम्ही आत्ता तो डाउनलोड करून घेऊ शकता किंवा मला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला ह्या प्रेझेंटेशनची कॉपी आणखीन ते PDF जे तुम्ही लिस्ट केलेली आहे सगळ्या फॉसिल्स आत्तापर्यंतची ती तुम्हाला ईमेलवरती पाठवू शकतो. त्याच्यासाठी आत्ता आपल्याला वेळ घालवायचं कारण नाही आहे कारण आपल्याकडे आत्ता फक्त 45 ते 50 मिनटं आहेत. तर आज आपण काय करणार आहोत तर ह्युमन इव्होल्युशनचा अभ्यास करण्यासाठी जे बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत कसा आपण अभ्यास करतो आणि त्या कन्सेप्च्युअल फ्रेमवर्कचे चेंजेस गेल्या काही दशकामध्ये कसे कसे आपल्या विषयामध्ये आमच्या विषयामध्ये आम्हाला ऑब्झर्व करायला मिळतात याच्याविषयी आपण बोलणार आहोत. ह्या भाषणाच्या संदर्भामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात मी असे 10-12 स्लाइड्स अशा आहेत की ह्या इव्होल्युशनमध्ये जेव्हा आपण फॉसिल्स पाहतो त्या फॉसिल्समध्ये काय बघतात आणि कसं बघतात ही नजर तुमची थोडीशी तयार व्हावी म्हणजे तुम्हाला पुढचा टॉपिक समजणं सोपं जाईल. म्हणून मी त्या पहिल्या 10-12 स्लाइड्स टाकलेल्या आहेत. म्हणजे एखादं ह्युमन फॉसिल जर सापडलं तर त्या इव्होल्युशन स्केलमध्ये त्याला कुठं ठेवायचं हे कुठं ठेवण्यासाठी म्हणून ज्या कॅरेक्टरचा अभ्यास केला जातो आणि त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं त्याची थोडीशी बॅकग्राऊंड मी तुम्हाला आधी 10-12 स्लाइड्समध्ये देणार आहे. आजचं जे टायटल जे आहे वेदर एशियन्स हॅव द ओरिजिन इन आफ्रिका ह्या प्रश्नाचं उत्तर जर एका शब्दात द्यायचं असेल तर हो आहे असं द्यावं लागेल. अर्थात खरं सांगायचं म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या जर बोलायचं झालं तर कुठल्याही शास्त्रीय संशोधनाला फुलस्टॉप हा कधीही नसतो. म्हणजे जर जेव्हा केव्हा आपण फुलस्टॉप देतो तेव्हा आपलं काम संपलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि तसं काम कधी संपत नाही. हे जे मी तुम्हाला आज सांगणार आहे ही आजच्या मितीस जी मला रिझनेबली जी योग्य माहिती आमच्या कम्युनिटीमध्ये ॲक्सेप्ट केलेली आहे ती मी तुमच्यापुढे मांडणार आहे. उद्या समजा भारतामध्ये किंवा आणखीन जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये वेगळा एव्हिडन्स पुढं आला तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित पूर्णपणे बदलावं लागेल. तर त्या दृष्टीने आपण या ठिकाणी बघू की आज आपल्या मितीस आपल्या ज्या अवेलेबल रिसोर्सेस आहेत आपला जो डाटा रिसोर्सेस आहे डाटा जो आपल्याला अवेलेबल आहे त्याच्या आधारे मी ही स्टोरी आज तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला अगदी तुम्हाला म्हटलं त्या थोड्याशा एक प्रायमरी स्लाइड्स आहेत पण तुम्हाला सांगायला काही दाखवायला काही हरकत नाही की टेक्निकली आपण क्लब कुठे केला जातो आपल्याला प्रायमेट्स म्हणतात. म्हणजे आपण प्रायमेट म्हणजे अगदी खारोटीपासून ते माकडं नंतर एप्स ह्या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला हे झूलॉजिस्ट आपल्याला क्लब करतात. म्हणजे हे सगळे आपले जवळचे लांबचे असे नातेवाईक आहेत. काही जवळचे आहेत काही फारसे जवळचे नाहीत पण ते खूप जवळचे नातेवाईक आहेत. तर हे प्रायमेट्स जे असतात हे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे वी बाय कॅरेक्टर वी आर डिझाईन्ड वी आर मॅन्युफॅक्चर्ड टू हॅव आर्बोरियल वे ऑफ लाईफ. म्हणजे आपण स्ट्रक्चरली आपण असे डिझाईन केलेलो आहोत की आपल्याला वरती राहणं आपल्याला त्याप्रमाणे आपली नशरचना झालेली आहे. आपण असं बघतो की
कुत्री मांजरी सुद्धा झाडावर चढतात, पण ती आपली नखं रोवून झाडावर चढतात. पण मगाशी मी तुम्हाला जी स्लाईड दाखवली ते अगदी खारोटीसारखे लहान लहान प्राणीसुद्धा ते जे झाडावर चढतात दे आर कॅरेक्टरिस्टिकली डिफरंट त्यांचा अप्रोच असतो. म्हणजे असे नखं रोवून चढण्यापेक्षा ते अशा तऱ्हेनं फांदी पकडून ते पुढे चढतात. ह्याला आम्ही टेक्निकली ग्रास्पिंग ॲबिलिटी असं म्हणतो. या ग्रास्पिंग ॲबिलिटीमध्ये काय काय लागतं आपल्याला, तर ही बोटं जी असतात ती हळूहळू हळूहळू अशी लांब होत ह्या तऱ्हेनं जातात. दुसरी गोष्ट एक फार फार महत्त्वाची होती आणि ह्युमन इव्होल्युशनचा अभ्यास करण्यासाठी फार महत्त्वाची आहे की हा जो अंगठा आहे पूर्वी हा असा पाचवा ह्याच ओरिएंटेशनमध्ये असायचा. हळूहळू ह्या अंगठ्याची ओरिएंटेशन बदललं आणि आता आपण काय करू शकतो की आपण बाकीच्या प्रत्येक बोटाला ह्या अंगठ्याने स्पर्श करू शकतो. ह्याला म्हणतात थंब अपोझिबिलिटी. हे कल्चरल इव्होल्युशन जे आपण नंतर ह्युमन स्पीसीजमध्ये बघतो त्याच्या सगळ्यात 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 महत्त्वाचं कारण हे आहे की आपल्याला ही ग्रास्पिंग ॲबिलिटी आणि ही थंब अपोझिबिलिटी आपल्याला मिळालेली आहे. काही वेगळ्या गोष्टी याच्यावर होतात की पूर्वी त्या मांजराला जी क्लॉज असायचे त्या क्लॉजच्या ऐवजी नखं आली, तर हे ही पूर्वी क्लॉजमध्ये नखं आली, नंतर हे बाकीचे आपण जास्त वेळ घालवायला नको, ते क्लॉज आर रिप्लेस बाय नेल्स. नंतर हे हाताची जे थंब अपोझिबिलिटी हे असे हात वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचे आपल्या जवळच्या नातेवाईकांचे मी हात दाखवले तिथे हा थंब हळूहळू वेगळा होत जातो. आपल्या आधीचा म्हणजे इकडचा जो ओरंगउटनचा जर तुम्ही हे पाहिला मॅप पाहिला तर त्याच्या आपल्याला जसा थंब अपोझिबिलिटी आहे तशी त्यांच्याकडे ग्रेट टो अपोझिबिलिटी पण असते. म्हणजे पायाचा अंगठासुद्धा त्यांना बाकीच्या बोटांना स्पर्श करता येतो. आपण ती कॅरेक्टरिस्टिक आपली नाही आहे, आपण ती वी हॅव लॉस्ट दॅट फीचर. त्यामुळे थंब आपला एका जो दुसरा जे पिक्चर त्याबद्दलचं जे पिक्चर आहे तसा थंब आपल्याला आपला टू ग्रेट टो त्या दिशेनं तसा होतो. तुम्हाला मी म्हटलं की ज्या थंब अपोझिबिलिटी आपल्याला मिळाली त्या दोन प्रकारच्या ग्रिप्स आपल्याला शक्य झाल्या. म्हणजे आपण पेन धरतो त्याला म्हणतात प्रिसिजन ग्रिप आणि एखादी गोष्ट आपण ही जी पकडतो याला म्हणतात पॉवर ग्रिप. ही पॉवर ग्रिप आणि ही प्रेसिजन ग्रिप या दोन प्रकारच्या ग्रिप्स आपल्याला शक्य झाल्या थंब अपोझिबिलिटीमुळं. दुसरी एक गोष्ट ह्या इव्होल्युशनमध्ये झाली या प्रायमेट इव्होल्युशनमध्ये की पूर्वीच्या काळी आपण इन्सेक्टिव्होरापासून तयार झालो आणि आपण डायर्नल वे ऑफ लाईफ म्हणजे आपण दिवसा जेव्हा भरपूर उजेड असतो तेव्हा आपण ॲक्टिव्ह असतो. काही प्राणी असे ॲक्टिव्ह असतात की ते रात्रीच्या वेळेला ॲक्टिव्ह असतात, काही प्राणी असे असतात की ते त्याला जास्त उजेड नाही जास्त अंधार नाही म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ते जास्त ॲक्टिव्ह असतात. आपण डे टाईममध्ये ॲक्टिव्ह असतो, तर डे टाईममध्ये ॲक्टिव्ह असतो म्हणजे आपल्याला काय फीचर्स आवश्यक आहेत, तर आपल्याला जो अंधारात जी म्हणजे कुत्र्यासारखा प्राणी जर घेतला तर तो त्याचा डोळ्यावर फारसा विश्वास नसतो. त्याला कुठलीही गोष्ट तुम्ही खायला एखादा चांगला एखादा पदार्थ त्याला खायला गेला ना तरी पहिल्यांदा तो वास घेतो, कारण त्याचा हॅज मोर डिपेंडन्स ऑन द ऑल्फॅक्टरी सेन्स म्हणजे सेन्स ऑफ स्मेलवरती जास्त डिपेंडन्स असतो. कालांतराने जेव्हा आपण डे लाईफ सुरू करतो तेव्हा ह्याचा जो इम्पॉर्टन्स आहे हा हळूहळू कमी होतो आणि आपण उजेडामुळं गोष्टी बघू शकतो या बघू शकतो आणि त्यामुळं आपल्याला कलर विजन आणि थ्री डायमेन्शनल विजन म्हणजे 3D इफेक्ट आपलं डेप्थ परसेप्शन हे आपल्याला येतो, त्याला स्टिरिओस्कोपिक विजन असं म्हणतात. आणि खालचा जो प्राणी हे खालचा जो हे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगेन. ह्या इव्होल्युशनच्या बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की इव्होल्युशन हे आपल्याला ठरवून करता येत नाही. तुमच्या मनात तसा काही समज असला की आपल्याला अमुक एकाने चेंज व्हायचं आहे तर तसं आपल्याला कधीही आपल्याला करता येत नाही. मला एक सांगा, इथं घड्याळ आहे का कुठे? तर मी तुम्हाला सांगत होतो की इव्होल्युशनमध्ये आपल्याला स्वतःहून काही करता येत नाही आणि इव्होल्युशन हे नेहमी म्हणजे चेंज जो असतो ह्याला आम्ही शास्त्रीय भाषेमध्ये म्युटेशन म्हणतो. हे म्युटेशन एका इंडिव्हिज्युअलपुरतं अवलंबून असतं, पण त्या इंडिव्हिज्युअलला इफ हे हॅज ग्रेटर चान्सेस ऑफ सर्व्हायवल तो जो म्युटंट म्युटेशन म्हणजे ॲक्च्युली इन मिस्टेक्स दे आर मिस्टेक्स. ह्या ज्या मिस्टेक एखादी मिस्टेक अशी असते की ती फेवरेबल असते आणि शास्त्रीय भाषेत असं मानलं जातं की जो म्युटंट जीन असलेल्या पॉप्युलेशनला बाकीच्या पॉप्युलेशनपेक्षा जर एखादा पर्सेंट जरी क्वांटिटी त्याला ॲडव्हान्टेज म्हणतात
तो जर ॲडव्हान्टेज त्या कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज जर 1% जरी त्या म्युटंट इंडिव्हिज्युअल असेल तरी देखील बाकीचा त्याला तो जीन नाही, तसं पूर्ण एक्सटेन्शन होण्यासाठी 30 ते 100 जनरेशन्स आर इनफ. म्हणजे जरी 1% जरी ॲडव्हान्टेजेस कॅरेक्टरिस्टिक असल्या तरी. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, इव्होल्युशनरी स्केलमध्ये कुणीही लेस इव्हॉल्ड किंवा मोर इव्हॉल्ड असं नसतं. म्हणजे आपल्या ह्युमन स्पीसीजमध्ये जे 2 लाख वर्षापूर्वी जे आपण जे होतो किंवा 10 लाख वर्षापूर्वी 1 मिलियन वर्षापूर्वी जे आम्ही आपण जसे होतो त्या त्या वेळेला तो प्राणी अत्यंत इफिशियंट आणि अत्यंत योग्य तऱ्हेने डिझाईन केलेला होता. बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी नंतर कालांतराने सांगेनच, पण इथलं जी पहिली वाक्य आहे लॅक ऑफ डायटरी स्पेशलायझेशन जनरलाइज डेंटिशन. साधारण आपण लॉजिक वापरलं की आपल्याकडे असे गट्स असावेत की आपल्याला जे हवे ते आपल्याला मिळवता यावं, आणि जर तसं आपल्याकडे तसे गट्स नसले तर आपल्याला अशी काही आपल्याकडे मेंटल रचना किंवा शारीरिक रचना पाहिजे जे आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये आपण सुख मानून घ्यावं. हा एक जनरल सिद्धांत आपल्याला नेहमीच्या आयुष्यात सुद्धा असतो. तसं प्रत्येक जे इन्सेक्टिव्होर्स जे असतात ते इन्सेक्ट्स खातात, फ्रुगीव्होर्स जे असतात ते फक्त फ्रुट्स खातात. आपण ह्युमन स्पीसीज अशी आहे किंवा अदर प्रायमेट्स सगळे असे आहेत की आपल्याला जे काही मिळेल ते आपण खाऊ शकतो. ह्याला जनरलाइज डेंटिशन, हे असं करण्यासाठी आपल्याला जनरलाइज डेंटिशन लागतं, जनरलाइज एक्सरे ॲनाटॉमी लागते. इथे ज्या स्लाईड्स तुम्हाला व्हिज्युअल डेप्थ आणि परसेप्शन जे एक स्लाईड्स आहेत आपण इथं तीन गोष्टी कम्पेअर करतो, रॅबिट, लेमर म्हणजे माकड, लेमर म्हणजे हे असा हा प्राणी आणि ह्युमन. ह्या रॅबिटमध्ये त्याचे डोळे असतात ते असे 2 बाजूला डोळे असतात, लेमरमध्ये ते 2 डोळ्याचे थोडी थोडी सेंट्रल प्लेसमेंट होत असते आणि ह्युमनला ते दोन्ही डोळे असे सेंट्रली प्लेस असतात. ह्या आपल्याला 2 इमेजेस वेगळ्या वेगळ्या दिसत असतात, राईट इमेज आणि लेफ्ट इमेज, आणि याचं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं आपल्याला थोडंसं डेप्थ परसेप्शन असतं. जेव्हा आपण आर्बोरियल वे ऑफ लाईफमध्ये जातो तेव्हा त्या माकडाला ते समोरचं जे त्या एखादं फ्रूट त्याला दिसलं तर ते हिरवं आहे का पिवळं आहे, पिवळं असेल तर ते पिकलेलं आहे हे तिथपर्यंत न जाता त्याच्या लक्षात यायला पाहिजे, पहिली गोष्ट. त्यामुळे त्याला कलर व्हिजन, कलर सेपरेशन चांगलं करता यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ते जर त्या फांदीवर असेल तर ह्या फांदीवरनं त्या फांदीवरती जंप मारण्यासाठी आपल्याला आपली किती शक्ती आपल्याला खर्च करायला लागेल, ह्या तऱ्हेनं तेवढीच शक्ती आपल्याला त्याला खर्च करायची. त्यामुळे ती एक्झॅक्टली किती अंतरावरती ती फांदी आहे त्या फांदीवरती गेल्यावर ती पटकन धरण्यासाठी त्याचे हात आणि पाय त्याचे तयार पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी असल्यावरच तो तशी उडी मारू शकतो कॉन्फिडेंटली, कारण झाडावरनं खाली पडल्यावर तो एकदम खाली येणार असतो. त्यामुळे त्याला स्वतःची सेफ्टी फार महत्त्वाची. ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला आवश्यक आहे की ओव्हरलॅपिंग आणि ओव्हरलॅपिंग ऑफ इमेजेस म्हणजे 3-डायमेन्शनल व्हिजन, सिरोस्कोपिक व्हिजन आणि कलर सेपरेशन. हे साधारण आपल्या ओल्ड वर्ल्ड मंकीज जे म्हणतात, म्हणजे साधारण 40 मिलियन इयर्सला हे साधारण कलर सेपरेशन, म्हणजे आपण माकडे जे आपण म्हणतो ना त्यांनासुद्धा जे आपण लाल किंवा आपण जो हिरवा रंग आपण जे समजतो तशाच प्रकारचं समजूत, तशाच प्रकारचं ज्ञान त्यांना ते लाल आणि हिरवा रंग असल्याच होतं असं आता सिद्ध झालेलं आहे. हे तुम्हाला जे शेवटचा नंतरचा मुद्दा सांगतो असं म्हणलं, ह्युमन इव्होल्युशनचा अभ्यास करताना या ठिकाणी जे इकडे 4 मॅप जे दिलेले आहेत याचं तुम्हाला एक त्याला नोटेशन्स इथे दिले आहेत. ह्या रेगेच्या खाली जो दिसतोय हा गेस्टेशन पिरियड, जे वूममध्ये असताना त्याचा पिरियड, ही इन्फन्सी, हा इन्फन्सीचा जो काळ आहे हा ह्युमन्समध्ये खूप मोठा असतो, हा डिपेंडन्सी पिरियड असतो. काही त्याच्या अगोदर काही आठवडे वूममध्ये जास्त राहिल्यामुळे ब्रेनची डेव्हलपमेंट आपली जास्त होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे असतं हे फीचर आहे की हे जे लोअर प्रायमेट्स जे आहेत हे आयुष्याच्या शेवटपर्यंत रिप्रोड्यूस करू शकतात, तशी आपल्या हायर इव्हॉल्ड प्रायमेट्समध्ये ह्या चिंपॅन्झीमध्ये किंवा ह्युमन्समध्ये तसं नसतं. म्हणजे आपण ज्याला ओल्ड एज म्हणतो, जेव्हा आपण रिप्रोडक्टिवली प्रोडक्टिव्ह नाही आहे, अशी जी फेस आहे ही फेस ह्या कल्चरल बूस्टिंग ह्याला म्हणतात. कल्चरल जो नवीन जो प्राणी नवीन जो बाळ जे जन्माला येणार असतं त्याला ट्रेन करण्यासाठी ह्या पिरियडचा फार उपयोग होऊ शकतो, कारण ते बाकीचं कुठलंही काम करायला
त्याला सोशल इम्पॉर्टन्स ह्या फेसला फार आहे, कारण ते ट्रेनिंग पिरियडसाठी फार महत्त्वाचे लहान लहान मुलांना. पूर्वी माकड चार पायावर चालायचं, नंतर ब्रॅकेटिंग अनाटॉमी म्हणजे एप्स वगैरे, एप्स माकडे जी असतात ती फांदीवरतीच असतात, त्यांची चारही पाय एका फांदीवरती असतात. एप्स जे असतात ती फांदीच्या खाली स्वतःला लुंबकाळलेले असतात आणि आपण चालतो. तर ह्यामध्ये व्हर्टिब्रो कॉलमची अशी वेगळी वेगळी ओरिएंटेशन्स आपल्याला बघायला मिळतात. वेगळ्या वेगळे चेंजेस आपल्याला थोरॅसिक ह्याच्या स्केलेटन्समध्ये पण होतात. तर जेव्हा आपल्याला फॉसिल मिळतात तेव्हा हे एक्झॅक्टली कुठं बसवायचं, त्याची फीचर्स कसे कसे आहेत ह्याचं बघून त्याला आपल्या त्याला एक्झॅक्टली त्याची प्लेसमेंट केली जाते. हे जास्त कम्पॅरिझन केलेलं आहे गोरिला आणि खिन्न ह्युमन स्केलेटनमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आपला जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जे फिजिक्स असेल त्यांना माहीत आहे की आपला हा जो हे जे हा फीचर दिलेला आहे हे फार आपलं वरती असतं, ह्या ठिकाणी असतं, आणि हे खाली असतं आणि हे फार वरती असतं ह्याच्यामध्ये एप्समध्ये. त्यामुळं आपण जरी बघतो की सर्कसमध्ये गेल्यावर हत्ती सुद्धा दोन पायावर चालू शकतो, पण त्याचं दोन पायावरती चालणं किंवा एप्सचं दोन पायावरती चालणं आणि आपलं चालणं ह्याच्यामध्ये फरक आहे. आपण चालत नाही, आपण जे करतो त्याला स्ट्रायडिंग गेट असं म्हणतात, बायपेडल स्ट्रायडिंग गेट, म्हणजे जेव्हा आपण पाऊल टाकतो ह्याला स्ट्राईड म्हणतो. तेव्हा ॲक्च्युली आपण बायपेड जरी असलो तरी आपला पूर्णपणे शरीराचं वेट, शरीराचं वजन, बॅलन्स हे आपण एका पायावरती, जेव्हा आपण पाऊल टाकत असतो ते एका पायावरती अवलंबून असतं. तर ह्या गोष्टी होण्यासाठी, ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची अनाटॉमी आपल्याला पेल्विक गर्डमध्ये, म्हणजे ह्या पेल्विक गर्ड म्हणजे कळलं असेल तुम्हाला, आणि पायाच्या हाडामध्ये लागते. तर ते चेंजेस बघून त्या पर्टिक्युलर फॉसिलची प्लेसमेंट केली जाते. हे एक अगेन कम्पॅरिझन एक आहे. ह्या कालांतराने काय झालं की तुम्हाला एक मगाशी एक पॉईंट सांगायचा राहिला, इव्होल्युशनरी सक्सेसफुल स्पीसीज ह्याची डेफिनेशन बायोलॉजिस्टने केलेली आहे की दॅट स्पीसीज शुड बी एबल टू रिप्रोड्यूस इफिशियंटली, म्हणजे स्वतःची पिढी पुढं त्यांना तयार करता यायला पाहिजे. दे शुड गेट द फूड ऑफ देअर चॉईस विदाउट स्पेंडिंग मच ऑफ एनर्जी, तिसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट काय, तर दे शुड बी एबल टू डिफेंड देमसेल्स, म्हणजे एक प्रिडेशन प्रेशर, कोणी आपल्याला खाईल का, आपल्याला जे अन्न मिळवायचे, आपल्याला जे पाहिजे ते अन्न मिळवायचे, ते कमीत कमी खर्च करून, म्हणजे आपल्याला श्रीमंत होण्यासाठी दोन मार्ग असतात, एक तर आपल्याला जास्त कमाई करायला पाहिजे किंवा जास्त सेव्हिंग करायला पाहिजे. तर कमीत कमी पैसे खर्च करून, कमीत कमी एनर्जी खर्च करून आपल्याला जे पाहिजे ते अन्न मिळू शकतो का, आणि किती इफिशियंटली आपण रिप्रोड्यूस करतो याच्यावरती इव्होल्युशनरी सक्सेस ऑफ ए स्पीसीज इज काउंटेड. जेव्हा माकडांचं पॉप्युलेशन जंगलामध्ये खूप खूप झालं तेव्हा एप्स आले. आता त्याच जंगलामध्ये ज्या ठिकाणी माकडंच भरपूर आहेत अशा ठिकाणी एप्सचं सर्व्हायवल अशक्य होतं. पण एप्स का सर्व्हाइव्ह झाले, तर ते माकड जे एका फांदीवरती ते चार पाय ठेवून चालायचं, त्याला ती फांदी इतकी मजबूत लागायची की त्या माकडाचं वेट त्या फांदी बेअर करू शकेल, अशा फांदीवरतीच ते राहू शकायचं. पण एपनं काय झालं की ते एप काय करतो की त्याचे चार पाय जे असतात, म्हणजे दोन हात आणि दोन पाय, आपल्यासारखं त्याला पायाने पण करता येतं ग्रेट टू, तर कुठल्याही एका हाताला पकडून, फांदीला पकडून तो दुसऱ्या हाताने दुसऱ्या बारक्या फांदीवरची, त्याला टर्मिनल ब्रँचेस फिडिंग असं म्हणतात, ती जी कोवळी पानं ज्या टर्मिनल ब्रँचेसच्या अगदी टोकाला जी असतात, दॅट फूड इज टोटली इनएक्सेसिबल टू मंकीज, ते अन्न हे एप्स मिळवतात. तर अशा वेळेला माकडं आणि एप्स हे भरपूर जंगलामध्ये आहेत, अशाच वेळेला माणूस तिथं आला. तर आपण सुद्धा स्ट्रक्चरली प्रायमेट आहोत, त्यामुळे आपण झाडावरच्या आयुष्यासाठी तसे डिझाईन केलेले आहोत. कालांतराने असं झालं की इतकी गर्दी झाली की आपल्याला खाली जमिनीवरती येणं फार आवश्यक व्हायला लागलं. आता हा चेंज जो झाला, म्हणजे झाडावरनं उतरून खाली येणं आणि दोन पायावरती उभं राहणं, हा वॉज इट अ चेंज इन डायट ऑर चेंज इन डिस्ट्रीब्युशन पॅटर्न ऑफ द एक्झिस्टिंग रिसोर्सेस, हा एक महत्त्वाचा मुद्दा. पण आम्हाला असं आम्ही मानतो की हे ह्युमन डायटरी रिसोर्सेस बिकेम स्टील थिनली डिस्पेन्स, आणि म्हणजे भरपूर पॉप्युलेशन होतं, अन्न खायला कमी, आणखीन प्राणी खायला जास्त, त्यामुळे काही लोकांना जे जमिनीवरचं अन्न जे होतं ते मिळवण्यासाठी खाली येणं आवश्यक व्हायला लागलं. जेव्हा आपण खाली यायला लागलो, तुम्हाला इव्होल्युशन आपल्या सक्सेससाठी तीन गोष्टी पाहिजे. एक तर आपल्याला वी शुड बी एबल टू डिफेंड अवरसेल्फ, कारण तुम्ही हे पाहिले असतील माकडं जेव्हा जमिनीवरती येतात
कारण एका झाडावरनं दुसऱ्या झाडावरती त्यांना उडी मारण्यासारखं जर अंतर नसेल तर त्यांना जमिनीवरती पळत पळत जावं लागतं दुसरीकडं. माकड जमिनीवरती कधीही कधी याच्यावर तुम्ही ऑब्झर्व करा, कधीही ते चालू शकत नाही, ते नेहमी पळतच जातं. कारण जे तर त्यांनी जमिनीवरती जास्त वेळ जर स्पेंड केला तर कुठलीही कुत्री त्याच्या मागं लागतात. तर अशा वेळेला कमीत कमी वेळ आपल्याला जमिनीवर राहायचा आहे, आणि ह्या ठिकाणी माणसाला तर खूप वेळ जमिनीवरती राहणं आवश्यक व्हायला लागलं. अशा वेळेला काय झालं की काहीतरी आपल्याला समजा एखादं कुत्रं किंवा एखादा जंगली प्राणी आपल्या अंगावर आला तर हातावरचा खालचा दगड उचलून त्याला पटकन मारण्यासाठी आपले हे त्याला आपण हात म्हणतो ते हात मोकळे पाहिजेत. ते पटकन मारण्यासाठी जे हात लागतात ते तो पहिल्यांदा स्टोन त्याला स्टोन टूलचा यूज त्याला टूल म्हणू नका, हे नॅचरल रिसोर्सेस जे अव्हेलेबल आहेत किंवा झाडावरती एखादं फळ आहे ठिकाणी काठी घेऊन ते मारणं किंवा दगड मारून ते पाडणं हे नॅचरल ऑब्जेक्टचा टूल म्हणून उपयोग अशा तऱ्हेनं पहिल्यांदा झाला. दुसरी एक गोष्ट, जर चालताना जर आपल्याला समजा 2 किलोमीटर जायचं आहे अंतर जायचं आहे ते चालत जायला समजा आपल्याला 20 मिनटं लागणार असली 15 मिनटं लागणार असली तर ते पळत अंतर गेलं तर कदाचित 7-8 मिनटामध्ये ते जाऊ, पण 7-8 मिनटामध्ये आपण 20 मिनटामध्ये तेवढं अंतर चालतो ते 7-8 मिनटामध्ये आपण जे चालण्यासाठी एनर्जी स्पेंड करणार असतो त्याच्या कितीतरी पटीनं जवळपास चौपट एनर्जी आपल्याला घालावी लागते, म्हणजे तेवढंच अन्न आपल्याला खायला लागेल. तर अशा वेळेला काय करायचं, म्हणून आपले हात हे ह्या जो कोण आहे त्यांनी डिझायनर आहे त्यांनी आपले हात दे आर फ्रीड फ्रॉम द लोकोमोटरी ड्युटीज, म्हणजे आपल्याला चालण्याचं काम या दोन हातांनी त्याच्यातनं हे फ्री झाले त्याच्यामुळे. तर ते आपण कुठलाही आपल्यावरती अटॅक झाला तर आपण पटकन दगड उचलून त्याला मारू शकतो, म्हणजे आपण स्वतःला डिफेंड करू शकतो. आणि ही जी आहे ही जी क्रिया जी सांगितलेली आहे ही हे कल्चरल लीपसाठी कल्चरल इव्होल्युशनसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला नुसता दगड न उचलता दगड म्हणून न वापरता त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे शेप देऊन त्याचं टूलमध्ये रूपांतर करणं हे ह्युमन इव्होल्युशनरी स्टेजमध्ये फार येतं. आता आपण मेन कंटेक्स्टकडे जाणार आहोत. साधारण 1962 म्हणजे जर 7-8 वर्षांनी 5-10 वर्षांनी थोडेफार चेंजेस होत असतात. 1962 कारण असं मानलं गेलं होतं की चिंपॅन्झी ओयू म्हणजे ओरंगुटन जो ग्रेट एशियन चार ग्रेट एप्समध्ये 4 येतात, ओरंगुटन चिंपॅन्झी गोरिल्ला आणि गिबन नावाचे प्राणी आहे, हे 4 ग्रेट एप्स आहेत. त्यातला गिबन हा फार एक किरकोळ आहे आणखीन तो लिमिटेडचं जॉग्रफिकल डिस्ट्रीब्युशन आहे, पण हे ओरंगुटन चिंपॅन्झी गोरिल्ला ह्या 3 ओरंगुटन हा एशियन एप आहे, चिंपॅन्झी गोरिल्ला हे आफ्रिकन एप आहेत. असं मानलं गेलं होतं की ओरंगुटन हे फार लांब आहेत आणि चिंपॅन्झी गोरिल्ला ह्युमन दे आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम इच अदर, हे साधारण 1962 ही अशी धारणा होती. 1967 असं झालं की ओरंगुटन हे बाहेर आहे ते सगळ्यांनी मान्य केलं, आणि त्यानंतर ही जी पहिली जी मी दाखवते तुम्हाला ही रचना दाखवते याच्यामध्ये ह्युमन्स वेगळे करून नंतर गोरिला आणि चिंपॅन्झी ह्याचं बायफरिकेशन असं झालं असं दाखवलं गेलं. आता हे अशा तऱ्हेनं डायव्हर्सिफिकेशन होतं का, ह्या 3-way स्प्लिट होता हे 1967 मोठा क्वेश्चन मार्क होता, याच्यामध्ये फारसं काही लोकांना कळत नव्हतं. 1984-91 मॉलिक्युलर सायन्स वगैरे आलं आपल्या मदतीला आणि साधारण आम्हाला असं लक्षात आलं सर्वमान्य झालं की गोरिला पहिल्यांदा वेगळे झाले, नंतर हा जो भाग तुम्हाला दाखवतोय इथं मी कर्सरीने दाखवतोय ह्यामध्ये आपले कॉमन एन्सिस्टर चिंपॅन्झी आणि ह्युमनचे कॉमन एन्सिस्टर ह्या भागामध्ये होते, नंतर चिंपॅन्झी आणि ह्युमनची स्प्लिट ही 6.3 to 7.7 million years ago झाली. हे 1991 डाटा आहे, गेल्या 15 वर्षामध्ये थोड्याफार फरक मध्ये पण जवळपास हीच डेट आहे. हे 7.8 कधी म्हणतात कधी थोडीशी खाली जाते वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम करू हे पॅरामीटर्स वापरून, पण थोडीफार फारसा काही फरक नाही. पण आता हे नक्की झालेलं आहे की पहिले हे गोरिला वेगळे झाले, नंतर ह्युमन आणि चिंपॅन्झी त्यांनी दे शेअर्ड कॉमन एन्सेस्टर फॉर ए प्रिटी लाँग टाईम आणि नंतर त्यांची स्प्लिट झाली. साधारण DNA हे तुम्हाला सांगतो की आपण चिंपॅन्झीमध्ये आणि आपल्यामध्ये 97.6% DNAच्या लेवलला सिमिलरिटी आहे, आणि प्रॉझिमेन म्हणजे अगदी सगळ्यात लोअर प्राइमेट्स आहेत ही 58.1% DNA आपली सिमिलरिटी आहे. साधारण हे इव्होल्युशन चार्ट आपल्याला असा करता येईल, हे पहिल्यांदा ओरंगुटन बाजूला गेला, नंतर गोरिला बाजूला गेला, नंतर चिंपॅन्झी हा या ठिकाणी ह्युमन चिंपॅन्झीचा कॉमन एन्सेस्टर होता आणि चिंपॅन्झी बाजूला गेल्यानंतर ह्युमन लाईन सुरू झाली, जे आपल्याला जास्त इंटरेस्ट ह्या ब्रँचमध्ये आहे. आता हा जो प्राणी तुम्हाला दिसतो इथं रामापिथिकस,
हा 1980-85 पर्यंत साधारण हा इट वॉज कन्सिडर्ड ॲज अ मिसिंग लिंक. एक चंदीगडच्या जवळ एक शिवालिक हिल्स नावाचा भाग आहे, त्या शिवालिक हिल्समध्ये ह्या रामायपिथिकस फॉसिल्स सापडली, त्याला गॅगंटोपिथिकस शिवापिथिकस असंही म्हटलं जातं. तर हा आपले ज्याला मिसिंग लिंक म्हणतात, म्हणजे आपला ह्युमन आणखीन एप्सचं सेपरेशन झालं, तर हा प्राणी मानला गेला. आणि ह्याचा हे जो पर्टिक्युलर्स ह्याचा वेगळ्या प्रकारचे दात याला आहेत, माणसामध्ये असतात तशाच प्रकारचे दात यांच्यामध्ये आपल्याला सापडले, म्हणून हा मिसिंग लिंक मानलं जातं. पण मॉलिक्युलर सायन्स आलं, आणखीन त्यांनी आपल्याला हे नक्की सांगितलं की हा ओरंगुटनचा ॲन्सेस्टर आहे, हा आपला ॲन्सेस्टर नाही आहे. म्हणजे ह्याचं डिस्प्लेसमेंट हे साधारण 1980-85 ही मेजर आमच्या विषयामध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे. आता दोन स्कूल्स आमच्या विषयामध्ये आहेत की माणसाच्या उत्क्रांतीमध्ये पहिल्यांदा माणूस उभं राहायला शिकला का, हुशार झाला मग तो उभं राहायला शिकला, शिकून हुशार झाला की हुशार होता पहिल्यांदा नंतर तो उभं राहायला शिकला. हे सांगायचं कारण म्हणजे 1912 साली जवळपास 100 वर्षापूर्वी जे थोडंफार म्हणजे सायन्स आर्टिकल वाचत असतील, जगातली सगळ्यात मोठी सायंटिफिक फोर्जरी ही जी आहे ही तुम्हाला मी आत्ता दाखवते, हे साधारण 1912 सालची गोष्ट आहे. कारण डार्विननं एक जे सिद्धांत म्हणला की आपले आणखीन गोरिला चिंपॅ आपण जे आणि ग्रेट एप्स आपण जवळचे आहोत, हे इंग्लंडमधल्या जे इंटेलेक्चुअल कम्युनिटी त्यावेळची होती त्यांना ती फारशी पसंत नव्हती. आणि त्यांना एक साधा प्रश्न पडला की आपण एवढे कल्चरल माणसं आहोत तर आपला ओरिजिन आफ्रिकेसारख्या जंगलामध्ये का व्हावा, शक्यतो आपल्याला आपला माणूस हा जो आहे, सॉरी मी कोणाच्या फिलिंग हर्ट करत असेल पण ही घटना आहे, आणखीन मी जे काय बोलतो त्याला सायंटिफिक बॅकिंग आहे कुठेतरी वाचलेलं समाज सांगतोय. तर त्यांच्या मनात असं झालं की आपण जंगलामध्ये आफ्रिकेच्या जंगलामध्ये आपल्याला उगम आपला ओरिजिन का असावा, आपल्याला शक्य असेल तर युरोपमध्ये, त्यातल्या त्यात शक्य असेल तर इंग्लंडमध्ये, आणि त्यातल्या त्यात शक्य असेल तर लंडनच्या जवळ आपलं ओरिजिन असायला पाहिजे. हे खरोखर झालेलं आहे. आणि ह्या 1912 साली ह्या ग्रस्तांनी चार्ल्स डॉसननी ह्या लंडनच्या जवळ ईस्ट ससेक्समध्ये गाव होतं पिल्डॉन नावाचं, त्या ठिकाणून हे स्कल खुडकून काढलं. तर सायंटिफिक कम्युनिटीला त्यावेळेच्या इतकं प्रचंड ते अपील झालं, की आपल्याला जे पाहिजे ते या माणसाने दाखवलं. या 1912 नंतर 1952 पर्यंत जे जे अँथ्रोपॉलॉजिकल लिटरेचर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये पिल्डॉन मॅन हा म्हणजे तुम्हाला जे दाखवते तो आपल्याचा ॲन्सेस्टर म्हणून मानला गेला. साधारण पहिलं महायुद्ध संपल्यानंतर लोकांना ह्याची ऑथेंटिसिटीबद्दल थोडीशी शंका यायला लागली, नंतर दुसऱ्या महायुद्धामुळे तो थोडासा विषय मागं पडला, आणि त्यानंतर एक फ्लोरिन नावाचा फ्लोरिन टेस्ट नावाची एक केमिस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट झाली. तर त्यांनी काय केलं, त्या केमी ह्या बोन्सचं रिअनालिसिस केलं आणि त्याला असं लक्षात आलं की हे जे मँडिबल म्हणजे खालचा जॉ, हे जे तुम्हाला इथं जे मँडिबल दिसते हे माणसाचं नसून हे ओरंगुटनचं मँडिबल आहे, लहान बेबी ओरंगुटनचं मँडिबल आहे. ते दात ह्युमनसारखे वाटावेत म्हणून त्याचे तासलेले आहेत, ॲक्च्युली तासलेले आहेत. आणि जे स्कलचे फ्रॅगमेंट्स वरती दिसत आहेत, म्हणजे वरती क्रेनियमचे फ्रॅगमेंट्स दिसत आहेत, हे मॉडर्न ह्युमनचे फ्रॅगमेंट्स. मॉडर्न ह्युमन म्हणजे काही 150-200 वर्षापूर्वी गेलेला असा फुल ग्रोन असा माणूस आहे लहान डोक्याचा, आणि त्याला ते मँडिबल लावलं. ही सायंटिफिक फोर्जरी 1953 साली ही पूर्णपणे एस्टॅब्लिश झाली. हे जे दोन पिक्चर्स मी तुम्हाला दाखवते हे आमच्या शास्त्रीय जगतामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. हा जो हिरव्या सर्कलमध्ये जो दाखवला आहे माणूस, हा जो आहे हा मेन मेन सगळ्यात बदमाशा असावा असं सध्याचा हे सिद्धांत आहे. याचं आर्टिकल हे सगळ्यात शेवटचं आर्टिकल 9 ऑगस्ट 2016 म्हणजे 2 महिन्यापूर्वी आलेलं होतं नेचरमध्ये, सायन्स न्यूजमध्ये आलेलं आहे. आणि खालचं जे हे फोटो आहे हा 1953 सालची मीटिंग जी GSI मध्ये झाली, सॉरी जिओलॉजिकल सोसायटीमध्ये झाली, आपल्याकडे जिओलॉजिस्ट आहेत त्यांना माहीत असेल कदाचित ही. आणि त्यावेळेला हे हॉक्स आहे, हे एक बदमाशी आहे हे सिद्ध झालं. हे जे तुम्हाला इकडे जे चित्र दाखवत आहे हे त्यावेळेला म्हणजे ह्युमन्स हे ह्युमन ट्री इकडं हे आणखीन एप ट्री इकडं अशा पूर्णपणे सेपरेशन त्यावेळेला ते कुठे तुम्हाला सांगितलं तसे 1912 ते 1950 पर्यंतच्या ज्या अँथ्रोपॉलॉजी लिटरेचर आहे त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने ह्युमन ट्री दाखवली गेली. आता होमिनिड स्पीसीजमध्ये आपण मेन कंटेक्स्टकडे येऊ. याच्यामध्ये आपलं जे इव्होल्युशन आहे
हे इट इज अंडरस्टूड इन टर्म्स ऑफ ग्रॅज्युअल इन्क्रीज इन साईज ऑफ क्रॅनियम. आपलं डोकं हळूहळू हळूहळू मोठं होत गेलं. प्रोपोर्शनेट डिक्रीज इन फेस अँड टूथ साईज. जनरल रिडक्शन ऑफ रोबस्टिसिटी आणि प्रॉपर बॅलन्सिंग ऑफ बॉडी वेट ऑन लोअर लिम्स आपल्या पायावरती. याची इफिशियन्सी कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये किती किती आहे याच्यावरती त्या फॉसिल्सचं एज आणि त्याची एक्झॅक्ट प्लेसमेंट ठरवली गेली. इन शॉर्ट दीज आर द चेंजेस दॅट आर असोसिएटेड विथ टू की फॅक्टर्स, इंटेलिजन्स लेवल, इव्होल्युशन ऑफ इंटेलिजन्स लेवल म्हणजे आपलं मोठं होणं, आणि इव्होल्युशन ऑफ बायपेडलिझम आपण किती तऱ्हेनं किती इफिशियंटली दोन पायावर उभं राहू शकतो. ह्या सगळ्या साईट्स आहेत ज्या जगामध्ये ज्या कुठं कुठं आपल्याला ह्युमन बोन्स मिळाली. सर अशा तऱ्हेनं ह्युमन इव्होल्युशनरी ट्री आपल्याला फ्रेम केली जाते दाखवली जाते. सध्या साधारण चार पॉईंट सिक्स हे इकडचे ते तुम्हाला स्केल आहे ते हे मिलियन्स ऑफ इयर्समध्ये आहे म्हणजे साधारण 46 लाख वर्षापूर्वी हा हे आपल्याला प्री होमिनिड असे म्हणतात अशा प्रकारचे ज्या ठिकाणी आपल्याला बोन्स मिळतात. ह्या वेगवेगळ्या स्पीसीज तुम्हाला ते PDF म्हणलं की तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे डिस्क्रिप्शन तुम्हाला सापडेल तसं आत्ता सांगायचं काही कारण नाही. पण हे थोडेफार ह्युमन फॅक्टर असलेली फॉसिल ह्याला प्री होमिनिड असे म्हणतात की ऑस्ट्रेलोपिथेकससारखीच्या आधीची माणसं आहेत. त्याच्या पुढे जेव्हा आपण जातो थोडंसं पुढं या ठिकाणी जो ह्याबद्दल जो हायलाईट केलेला आहे त्या ब्रॅकेटबद्दल आपण आत्ता बोलतो आहे. या ठिकाणी हा जो माणूस होता त्याला ऑस्ट्रेलोपिथेकस असं म्हणतात. हा जो होता हा आपला एन्सेस्टर आणि हा त्याचं डोकं एपसारखं होतं पण बिलो नेक ही वॉज मोर ह्युमन लाईक अशा तऱ्हेनं असं मिक्स होतं. हे रादर मिक्स कॅरेक्टरिस्टिक अशा त्या मिक्स झालेल्या होत्या आणि ह्या ऑस्ट्रेलोपिथेकसच्या साईट्स आहेत. ऑस्ट्रेलोपिथेकस हा फक्त आफ्रिकेमध्ये सापडतो. आफ्रिकेच्या बाहेर आजपर्यंत ऑस्ट्रेलोपिथेकसच्या कुठली ऑस्ट्रेलोपिथेकसच्या कुठल्याही साईट्स मिळालेल्या नाही आहेत. याचा अर्थ मिळणार नाहीतच असं नाही पण आज तागेत कुठल्या मिळाले नाही आहेत. आता हा पण हा उभा राहिलेला होता असं का म्हणायचं? जेव्हा आपण चालतो तेव्हा आपले विशिष्ट तऱ्हेनं आपले फुटप्रिंट्स आपल्याला वाळू जेव्हा चालतात तुम्ही समुद्रकिनारी तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हे जे आपल्याला ग्रेट टोमध्ये मी तुम्हाला सांगितलं चिंपॅन्झी जेव्हा चालतो तसा आपल्या हातासारखाच हा ग्रेट टो हा अपोजेबल असतो त्यामुळे त्याचं इम्प्रेशन हे जे तुम्हाला जे दिसतंय हे अशा प्रकारे पडत असतं. ह्युमनचं इम्प्रेशन हे सण अशा प्रकारे पडत असतं. त्याची बोटं पूर्णपणे वेगळी झालेली असतात आणि हा जो मधला प्राणी आहे ऑस्ट्रेलोपिथेसाइन्स याचं इम्प्रेशनही असं असतं. तर ह्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की हा जो रस्ता आहे हा दोन पायावर चालत होता नक्की. तर हे दोन पायावर चालत होता आणखीन ह्याच्या हाता हात कसे होते याचे तर जेव्हा आपण झाडावरती असतो आपल्याला ब्रँच पकडायची असते कुठेतरी फांदी पकडायची असते तेव्हा ही जी हाडं आहेत किंवा ही जी हाडं आहेत ही सरळ असण्यापेक्षा त्याला थोडासा वक्राकार जर कर्वेचर जर असेल तर आपल्याला ग्रीप चांगली येईल. तर ह्या चिंपॅन्झीमध्ये ही जी आळे असतात कार्पल बोन्स असतात किंवा कार्पल किंवा मेटाकार्पल बोन्स असतात याला थोडंसं कर्वेचर असतं. ते कर्वेचर आपल्या ह्युमन्समध्ये अजिबात नसतं. ह्या अर्ली होमिनिड म्हणजे मागाशी मी ह्युमन ते पाय दाखवले त्यांच्यामध्ये हे अशा प्रकारचे आपल्याला बोन्स कर्वेड कर्व बोन्स सापडतात. याचा अर्थ की ते जे प्राणी होते साधारण 3 मिलियन 2.5 मिलियन ह्या दरम्यान हे उभं राहू शकत होते चालू शकत होते आपल्यासारखे पण एवढे कॉन्फिडंट नव्हते. एकतर ते शारीरिकदृष्ट्या फार टिमिड असे होते फार असे लहान होते नाजूक होते अत्यंत 3.5 फुटाचे असे होते. आणखीन आजूबाजूला कुठेही माणसाने त्यांनी प्राण्याने अटॅक केला ते त्यांना एवढं स्वतःला डिफेंड करता यायचं नाही कारण त्यावेळेस एवढी टूल टेक्नॉलॉजी त्यांच्या फक्त दगड उचलून मारणं एवढंच फक्त त्यांना माहीत होतं. तर अशा वेळेला समजा कोणी अटॅक करत आला तर आपलं जे पहिलं ज्ञान आहे उपजत ज्ञान आहे आपल्याला झाडावर चढता यायला पाहिजे तर ते ह्या काळात अजूनही अस्तित्वात होतं. म्हणजे जे कदाचित असं मानलं जातं की ते झोपायच्या वेळेला झाडावर जाऊन झोपत असतील असं मानलं जातं हे नक्की नाही याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आपल्याला हे जे आहे हे जे तुम्हाला जे दाखवतंय वरती टोकं ही आपल्याला जेव्हा आपण टॅक्टाईल सेन्सेशनमध्ये जेव्हा आपण कुठल्या गोष्टीला स्पर्श करतो ह्याच्या फिंगर अपॅकल फिंगर्सला अपॅकेला फॅलिंग्सला एक वेगळे सेन्सरी ऑर्गन्स असतात. हे सेन्सरी ऑर्गन्सची डेव्हलपमेंट बघून आम्हाला असं वाटतं की ते अजून यांचं जे हे आहे इकडचं सेन्सरी ऑर्गन्स सॉरी हे आहेत याच्यावरून आम्हाला असं वाटतं की त्यांनी ती ग्रास्पिंग ॲबिलिटी पूर्णपणे सोडली नव्हती. आता आपण झाडावरती एवढ्या इफिशियंटली चढू शकत नाही पण हे एप्स असे होते ह्यावेळेला कदाचित ते झोपायला वरती झाडावर जात असतील कदाचित.
त्याच्यावरती थोडंसं आलं की आपल्याला दोन प्रकारचे ऑस्ट्रेलोपिथेसाइन साईट सापडतात, एक रोबस्ट होते एक ग्रेसेल होते, याचं फारसं काही आत्ता बॉदर करायचं कारण नाही. आणि ओल्ड वन टूल्स म्हणजे एक वेगळ्या, हे पूर्वी दगड म्हणून वापरायचे, आता दगडाचा थोडासा टूलमध्ये रूपांतर करून ह्या वेळेला साधारण सुरुवात झाली. हे साधारण ऑस्ट्रेलोपिथेसाइननी कदाचित लेट एजला केलं असेल, पण याचा क्लिअर एव्हिडन्स आपल्याला मिळतो. हे होमो हॅबिलिस या ठिकाणी जे तुम्हाला दाखवलेले आहेत, हे ह्या होमो हॅबिलिस आपल्या फॅमिलीचं नाव आहे HOMO होमो, आणि हे पहिले ॲनिमल्स आहेत आपले जवळचे नातेवाईक आहेत, दे वे क्वालिफाईड फॉर दिस नेम ऑफ होमो, कारण ते टूल करायचे. नॅचरल ऑब्जेक्ट म्हणून न वापरता काही त्याचं रूपांतर करून वापरायचे. हे यांची क्रेनियल कपॅसिटी, हे ही स्लाईड आपण स्किपच करूया कारण जास्त आपण त्याच्यावरशी बोलणार नाही आहे. हे तुम्हाला म्हटलं की हे जे ऑस्ट्रेलोपिथेसाइन्स होते, म्हणजे मधली जी मधला कॉलम आहे तो, हे डोक्याचा भाग जर बघितला तर ते जवळ खूप एपसारखे होते, पण आणि त्यांच्या बाकीच्या फीचर्स त्या डिटेलमध्ये जायचं काही कारण नाही आता आपल्याला, एवढा वेळही नाही आहे, पण ह्युमन्सपेक्षा ते बरेच एप्सच्या बाजूचे होते. ह्युमन्सच्या एवढं अजिबात त्यांची फारशी सिमिलॅरिटी नव्हती. पण हे सॉरी, हा डेंटिशनबद्दल मी एक साईट टाकली होती इथं. परत ह्या ठिकाणी सुद्धा एप्सच्या बाजूचे जास्त दिसतात आणि ह्युमनच्या बाजूचे कमी दिसतात. पण जर आपण जर ह्या लोअर एक्स्ट्रीमिटीकडे गेलो, हे तुम्हाला बॅलेन्सिंगसाठी जे सांगितलं ते, आपला जर ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी फिमर बोन ह्या पेल्विसमध्ये लागले असते, या ठिकाणी एक नजर परपेंडिक्युलर टाकला तर आपला हे गुडघ्याचं जे हाड आहे, कर्सर मधनंच बेपत्ता होतो, हा हे ह्या ठिकाणी म्हणजे ह्या हाडाच्या बाहेरच्या बाजूला जायला पाहिजे हा परपेंडिक्युलर टाकला तर. आणि हा जर परपेंडिक्युलर आपण चिंपॅन्झीमध्ये पाहिला तर हा आतल्या बाजूला जातो. हे अशा प्रकारे फिमरचं आर्टिक्युलेशन असल्यामुळं आपल्याला नीट चालता येतं. आणि ह्या मधला जो प्राणी आहे ऑस्ट्रेलोपिथेसाइन हा बराचसा ह्युमनसारखा होतो, कमी चिंपॅन्झीसारखा होता. साधारण ही लोअर पॅलिथिक टूल्स ही दगडच होती, पण थोडंसं त्याच्यामध्ये दगडाचं रूपांतर थोडंसं टूलमध्ये करून हे या ठिकाणी आपल्याला होमो हॅबिलिस पुढे सापडतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण होमो इरेक्टस स्टेजला जातो तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची घटना होती, की आपल्याला डोमेस्टिकेशन ऑफ फायर त्याला म्हणतात. आपल्याला अग्नीवरती कंट्रोल आपल्याला यायला, म्हणजे आपल्याला डोमेस्टिक आपल्याला जेव्हा पाहिजे तसा अग्नी प्रिझर्व करता येतो, निर्माण करता येतो. ही अत्यंत महत्त्वाची घटना आपल्या इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये होती. आणि दुसरी गोष्ट ते करू शकायचे की ह्याच्या अगोदरचा जो प्राणी होता ऑस्ट्रेलोपिथेसाइन, मगाशी तुम्हाला मी दाखवला दोन पायावर चालणारा पण वरती जाणारा, तर पूर्वीचा जो प्राणी होता ज्या ठिकाणी जे त्यांना अन्न मिळायचं ते त्या ठिकाणी ते खायचे. होमो इरेक्टस ही पहिली जमात अशी होती की ते इट इज कॉल्ड एज डेलिबरेट पोस्टपोनमेंट ऑफ कन्झम्पशन ऑफ फूड, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी अन्न मिळालेलं आहे, एखादा प्राणी मरून पडला आहे किंवा शिकार केलेली आहे किंवा फळं आहेत इथे, ही इथल्याचं न खाता ती फळं आपण घरी घेऊन जाऊ, हे घर ही संकल्पना आहे ह्याला, ही ह्या काळात आली. म्हणजे ह्याला बेस कॅम्प्स असं म्हणतात. आपल्या घरी आपली काळजी करण्यासारखी म्हातारी माणसं आहेत किंवा लहान मुलं आहेत, ह्यांची काळजी आपल्याला करण्यासाठी आपल्याला कॅरी करायला पाहिजे. हे फूड कॅरी करण्यासाठी आपल्याला काहीतरी, वी शुड बी प्री प्रिपेअर्ड टू कॅरी दॅट फूड, म्हणजे आपल्याला काठीला बांधून एखादं जनावर न्यायचं असलं तर ते बांधण्यासाठी त्याला दोर किंवा काहीतरी लेदरचं काहीतरी करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याला फूड शेअरिंग हायपोथेसिस असं म्हणतात. डोमेस्टिकेशन ऑफ फायर आणि या फूड शेअरिंग हायपोथेसिसमुळे एक दोन मोठ्या घोटाळ्या गोष्टी झाल्या, की यांची फूड रेंज ही ट्रिमेंडस वाढली. प्रत्येकजण शेती करायला जायची आवश्यकता, हे प्रत्येकजण शिकार करायला जायची आवश्यकता नाही, काही जंगलामध्ये जाऊन कंदमुळं गोळा करणं, त्यामुळे फूड रेंज खूप वाढली. ट्युबर्स त्यांना मिळायला लागली, फ्रूट्स त्यांना जास्त प्रकारात मिळायला लागली, आणि अग्निमोष्ट ही संरक्षण असल्यामुळं हे ना आफ्रिकेच्या जंगलाच्या बाहेर जाण्याचं धारिष्ट्य हे ह्या लोकांच्यात आलं. त्यामुळे साधारण 1.5 म्हणजे 15 लाख वर्षापूर्वी 1.5 मिलियन इयर्स ऑफ एज हे साधारण होमो इरेक्टस जे होते या ठिकाणी चांगली टूल्स. आपल्याला जर शिकार करायला द्यायचं असलं तर म्हणजे लहान प्राण्याची शिकार, आपण सशाची शिकार एकटा माणूस करू शकतो, ते सुद्धा करणं अवघड असतं पण करू शकतो रादर. पण जर मोठ्या प्राण्याची हरणाची शिकार करायची असेल तर आपल्याला ग्रुप ॲक्टिव्हिटी लागतात, म्हणजे मी तू तिकडनं जा मी इकडनं जातो आणि त्या मेला पकडूया असं, आणखीन मग तू मार मग असं करूया. हे करण्यासाठी आपल्याला व्हर्बल कम्युनिकेशन, आपल्याला
आपल्याला जे एक मेसेज कॅरी करायचा आहे दुसऱ्या ग्रुपला जो आपल्या पार्टीचा आहे पण तू तिकडनं तो म्हणून सांगण्यासाठी, ह्या गोष्टी आपल्याला साईन लँग्वेजमध्ये सांगता येत नाहीत. तर इव्होल्युशन ऑफ लँग्वेज म्हणजे सॉरी इव्होल्युशन ओरिजिन ऑफ लँग्वेज हे साधारण ह्या काळी झालेलं असेल, कारण ह्याला कम्युनल ॲक्टिव्हिटी या एकत्रित करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी ह्यावेळेला होत आल्या. आणि त्याच वेळेला आपल्याला एखादी मोठी शिकार करायची असली तर त्या शिकारी योग्य आपल्याला हत्यारं ह्या ठिकाणी सापडतात होमोरिक्टिसच्या काळात. आता हा भारतात हे केव्हा आले, साधारण पहिलं जे मायग्रेशन भारतामध्ये झालं असेल ह्या होमोरिक्टिसचं हे साधारण 1.5-1.7 त्या दरम्यान 1.6 दरम्यान, साधारण 1.8-1.5 ही मायग्रेशन ऑफ होमोरिक्टस आउटसाइड आफ्रिका, तोपर्यंत बाहेर आफ्रिकेच्या बाहेर कुठल्याही कुणाच्या ह्युमन साईट्स नव्हत्या. साधारण त्यावेळेला एक आफ्रिकेच्या तुम्हाला नकाशा माहीत आहे, आफ्रिकेच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ते वाळवंट लागतं, तुम्ही युरोपला इकडे जा किंवा एशियाकडे इकडे या, तुम्हाला ते वाळवंट क्रॉस करावं लागतं. आणि वाळवंटामध्ये जर तुम्हाला डोमेस्टिकेशन ऑफ फायर नसेल तर तुम्हाला यू कॅनॉट कीप युअर सेल्फ वॉर्म. जे अन्न मिळवतो आपण, कुठलंही जे अन्न, तुम्हाला मग अगदी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला जे मिळतं त्याच्यावरती आपण खुश पाहिजे, जे अन्न त्यांना आफ्रिकेच्या जंगलात मिळत होतं तशा प्रकारचं अन्न त्यांना तिकडे मिळत नव्हतं. पण ते वेळ देवेर मेक ॲडजस्ट त्यांना त्याच्यामध्ये आनंद मानून त्याला घ्यावा लागला. आपल्याला अशा खूप साईड्स, अनंत साईड्स आपल्याला याला लोअर मिडल पॅलिओलिथिक लोअर पॅलिओलिथिक साईट्स असं म्हणतात, हे आपल्याला भारतीय लोखंडात सापडतात. या दोन साईट्स ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत ह्या ठिकाणी, ह्या कारण ह्या दोन साईट्स ह्या इसामपूर आणि ह्या अतिरंगपक्कम ह्या 1.5 मिलियन इयर्स अगो आणि 1.2 मिलियन इयर्स अगो हे दे आर मोस्ट सायंटिफिकली डेटेड साईट्स आणि ह्या मल्टिपल डेट्स ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्या तमिळनाडूमध्ये मद्रासच्या जवळ 200 किलोमीटर अंतरावर ती साईट आहे साधारण, तिथपर्यंत होमो इरेक्टस पोचला असेल 1.5 मिलियन इयर्स अगो, तर तो काही लाख वर्ष तरी त्या भागात आलेला असेल तिथपर्यंत पोचण्यासाठी. तर तशा साईट्स तशा तऱ्हेनं आपल्याला नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा खूप ठिकाणी सर्वेक्षण झालं, खूप ठिकाणी त्याची अर्ली लोअर पॅलिओलिथिक आणि मिडल पॅलिओलिथिक टूल्स आपल्याला मिळाली. त्यानंतर एक प्राणी आपल्याला ह्याच्याबद्दल मी नंतर बोलणार आहे, एक नेंदरथॅल नावाचा प्राणी आपल्या युरोपमध्ये आला. आफ्रिकेमधनं ते होमो इरेक्टस बाहेर आले का युरोपमध्ये गेले आणि युरोपमध्ये ते इव्हॉल्ड इन ए ॲनिमल कॉल्ड वेल ह्युमन कॉल्ड एज होमो नेंदरथॅल्स. हे पहिला ह्या ब्ल्यू मार्किंगच्या आधीचा भाग जाऊ देत, नंतरच्या गोष्टीच्या जास्त महत्त्वाच्या आहेत. हे अत्यंत कल्चर्ड असे ह्युमन्स होते, म्हणजे अत्यंत चांगली टूल्स ते वापरायचे. आपल्या मेलेल्या माणसाला, आपल्या जमातीच्या आपल्या घरातल्या मेलेल्या माणसाला अत्यंत आदरपूर्वक बरी करणं हे कल्चरल इव्होल्युशनमध्ये अत्यंत महत्त्वाची स्टेज मानली जाते. आणि पहिला एव्हिडन्स ऑफ बरियल, ह्युमन बरियल, इंटेन्शनल ह्युमन बरियल हे नेंदरथॅलमध्ये आपल्याला सापडतं. ह्या आपल्याला बोन्सचे फॉसिलचे एव्हिडन्सेस आपल्याला मिळतात, डिसेबल झालेल्यांची केअर त्यांचा पूर्णपणे फ्रॅक्चर्ड बोन्स आपल्याला सापडतात मेंड केलेली. ते प्रॉबली देवर युझिंग क्लोथ्स, आता युरोपमध्ये राहायचं आहे तशा थंडीत बचाव करायचा आहे, अग्निपेक्षा ते कदाचित कपडे वापरत असतील. त्यांनी शेल्टर तयार केले होते, घरं बांधत होते, ते घरं म्हणजे कुठेतरी अशा शेल्टरमध्ये राहत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्ट आणि म्युझिक त्यांच्यापासून आपल्याला इव्हिडन्सेस मिळतात. माणसाच्या प्राथमिक गरजा असतात, पहिल्यांदा सिक्युरिटी पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगलं खायला प्यायला मिळते, त्यानंतर मग आपण जर आपल्याकडे समजा खिशामध्ये 100 रुपये जर असले तर पहिल्यांदा आपण जाऊन जेवण करू, जेव्हा आपल्याकडे 1000 रुपयेच असतात ते आपण 100 रुपये जेवण करू आणि नंतर एखादा सिनेमा बघायचा विचार करू. हा जो फरक आहे, आर्ट ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी असं मानलं जातं की तुम्ही बाकीच्या गोष्टीपासून बाकीचा कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. तर हे आपल्याला नेंदरथॅल्समध्ये दिसतं. या ठिकाणी खूप प्रगत अशी टूल्स मिडल पॅलिओलिथिक टूल्स म्हणतात ही आपल्याला सापडतात अशा प्रकारची. आणि त्यानंतर आता हे मॉडर्न होमो सेपियन्स होतात. तर ह्या कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला देतो इथे, पण तुम्हाला माहिती आहे सगळ्या ह्युमन्स म्हणजे काय आहेत ते. ह्या हे जे ह्युमन्स आहेत हे साधारण आफ्रिकेमधनं भारतामध्ये ह्या वेळेला हे जे कॅलेंडर तुम्हाला दिले साधारण ह्या वेळेला आलेलं असतील असा प्राथमिक अंदाज आहे.
आता एंट्री अँड स्प्रेड ऑफ ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन्स हे आपलं पूर्ण नाव ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन्स म्हणजे जे आपण आज आहोत ते हे भारतामध्ये खूप ठिकाणी अशा प्रकारचे आपल्याला साईट्स सापडतात आणि ह्या चांगल्यापैकी ह्याच्यामध्ये टूल्स असतात आणि काही ओपन एअर साईट्स आहेत काही केव्ह साईट्स आहेत वगैरे वगैरे चांगल्या प्रकारचे टूल्स मिळते वेगळ्या प्रकारचे कल्चर्ड होते आपल्याला पेंटिंग सापडतात इथे त्यामुळे चांगले वेल सेटल्ड असे कम्युनिटी होती. आता जर आपण ह्युमन इव्होल्युशनची हिस्ट्री जर बघायची झाली म्हणजे आपण कसे कसे इव्हॉल्व गेलेले होत आहोत गेलेले आहोत तर ह्याला तीन महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स आहेत. पहिलं म्हणजे आर्कॉलॉजिकल आपल्याला फीडअप पाहिजे आर्कॉलॉजिकल डाटा पाहिजे पॅलेंटॉलॉजिकल म्हणजे आपल्याला फॉसिल्स पाहिजेत चांगले आणि तिसरा म्हणजे जेनेटिक डाटा पाहिजे. या तीन पर्स्पेक्टिव्जमध्ये एशिया म्हणण्यापेक्षा मला जास्त नॉलेज आहे ते भारतामध्ये कुठली कुठली कशी कशी प्रगती होत गेलेली आहे या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या एक 5-10 मिनिटात सांगणार आहे. एक 10-15 मिनिटं चालेल ना अजून. एक साधारण 1983 वाटते 87 एक हायपोथिसिस आला त्याला मायटोकॉन्ड्रियल ईव असं म्हणतात. म्हणजे ह्या आपण ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन्स आपण जे आहोत ह्या जगामध्ये अगदी नॉर्थ पोलपासून अगदी सहारा डेझर्ट म्हणा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जी सध्याची जी ह्युमन स्पीसीज आहे आपली निअरेस्ट कॉमन मदर त्याला मायटोकॉन्ड्रियल ईव म्हणतात. निअरेस्ट कॉमन मदर ऑफ ऑल एक्झिस्टिंग ह्युमन पॉप्युलेशन्स अक्रॉस द वर्ल्ड वॉज प्रोबेबली सर्व्हायविंग इन साऊथ आफ्रिका ऑर ईस्ट आफ्रिका समवेअर अराउंड 180 to 200,000 years ago. आणि त्या आईपासून काल्पनिक आईपासून ही आई म्हणजे एक व्यक्ती नसेल पण त्या एक बारका समुदाय असेल त्या व्यक्तीपासून सगळा ह्युमन स्पीसीज तयार झाली आणि त्याचा जगभर प्रसार झाला अशी थेअरी आहे. ह्याला आउट ऑफ आफ्रिका असं हायपोथिसिस असं म्हणतात. हे 1987 हे पिक्चर आलं हे पहिलं आर्टिकल आलं ह्याच्याविषयी आणि हे जे आर्टिकल आहे त्याचा मी रेफरन्स दिला आहे आणि जसं मगाच तुम्हाला पिल्डॉन हॉक्सचं जे चित्र दाखवलं तशाच प्रकारचं हे चित्रसुद्धा आमच्या विषयामध्ये अत्यंत पॉप्युलर असं चित्र आहे कारण पहिलं आर्टिकल मायटोकॉन्ड्रियल ईमध्ये झालं. 1987 आज 2016 अनेक लॅबोरेटरीजमधनं अनेक पॅरामीटर्स वापरून अनेक वेगळ्यावर हे वापरून हा जो मायटोकॉन्ड्रियल ईव हायपोथिसिस तपासण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रत्येकाने इनव्हेरिएबली असं सांगितलं की हो आपली काल्पनिक आई जी आहे मायटोकॉन्ड्रियल ईव जी आहे ती आफ्रिकेमध्येच होती. आता आणखीन जसं जसं 87 ही घटना आहे आणखीन 20 कॅलिब्रेशन वाढतं. आता आपली एक स्पेसिफिक जागा म्हणजे ईस्ट आफ्रिका नसतापेक्षा ईस्ट आणखीन साऊथ एशियामध्ये थोडीशी असेल एखादी जागा असेल असं मानलं गेलं. साधारण 180 to 200 जात होतं तर कदाचित 190-180 हे कॅलिब्रेशन आता पॉसिबल झालेलं आहे पण प्रत्येकजण असं म्हणतो हो आपली काल्पनिकही ही आफ्रिकेमध्येच होती. तर ही काल्पनिक आई जी होती जी मायटोकॉन्ड्रियल ईव हे मला वाटते मी पुढची स्लाईड आधी दाखवतो आणि नंतर मी इकडं परत जाईन मी तुम्हाला लक्षात येईल सोप्यान. आपल्या जगाचं पॉप्युलेशन हा जो आपला जो विषय आहे त्याच्याकडे मेन विषयाकडे झालेला याला दोन मॉडेल्स आहेत. एक याला म्हणतात रिजनल कंटिन्युटी मॉडेल आणि दुसऱ्याला म्हणतात रिप्लेसमेंट मॉडेल. 1.5 लाख वर्ष सॉरी 1.5 हे एक इकडचं एक सोडून द्या आता याची 1.5 million years अशी गोष्ट झाली. ह्या ठिकाणी हा आफ्रिकेचा माणूस होता हा इव्हॉल्व झाला या ठिकाणी तो होमो इरेक्टस झाला याला याला काय डोमेस्टिकेशन ऑफ फायर येत होतं अग्नीवरती कंट्रोल होता फूड शेअरिंग ह्या प्रोसेस तो करत होता तो म्हणजे फूड शेअर करत होता फूड रेंज वाईड झाली नंतर तो युरोपमध्ये गेला आणि एशियामध्ये आला आणि त्याच्यामध्ये मायग्रेट झाला आणि याच्यामध्ये त्याचं इव्हॉल्व झालं. हे लोकली इव्हॉल्व पॉप्युलेशन ह्या ठिकाणी आपल्याला दिसते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. तर ह्या ठिकाणी असं असं बघितलं ह्या तीन ग्रुप्स आपण असं बघितलं आपली आपली कॉमन अँसेस्ट्री ह्या ठिकाणी जाते 15 लाख वर्षापूर्वी 10 लाख 15 लाख वर्षापूर्वी. आणि दुसरं रिप्लेसमेंट मॉडेल जे आहे हे काय सांगतं हो 15 लाख वर्षापूर्वी की 1.5 to 1.2 असं जे काय असेल ते मिलियन इयर्स अगो 10 लाख वर्षापूर्वी हा जो इरेक्टस आहे हा एशियामध्ये गेला युरोपमध्ये गेला आफ्रिकेमध्ये काही राहिला पण जो आफ्रिकेमध्ये माणूस राहिला हा ह्या ठिकाणी परत इव्हॉल्व झाला याचं इव्होल्युशन झालं आणि ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन्स ह्या ठिकाणी तयार झाला. हे साधारण 2000 म्हणजे मायटोकॉन्ड्रियल ईव
या ठिकाणी येते. म्हणजे साधारण आणि ह्या मायटोकॉन्ड्रियल इव्हचं परत मायग्रेशन युरोपमध्ये आणि एशियामध्ये झालं आणि हे जे लोकली इव्हॉल्ड पॉप्युलेशन होतं नेंडरथॅल्स वगैरे सगळे मगाशी तुम्हाला दाखवलं सांगितलं बरेच वगैरे ते या ठिकाणी असतील. जावा मॅन पेकिंग मॅन म्हणजे आपल्याकडचे होमो इरेक्टस फॉसिल्स ते या ठिकाणी येतील. त्यांचं पूर्णपणे एक्सटिन्शन झालं या ठिकाणी आणि दी ह्युमन पॉप्युलेशन वॉज टोटली रिप्लेस बाय दी आफ्रिकन इव्हॉल्ड ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन्स इव्हॉल्ड आउट ऑफ मायटोकॉन्ड्रियल ईव अराउंड 200,000 इयर्स अगो, 2,00,000 वर्षापूर्वी, फक्त 2,00,000 वर्षापूर्वी. ह्याला म्हणतात रिप्लेसमेंट मॉडेल. ह्या दोन मॉडेलचा अभ्यास केल्यानंतर हे तुम्हाला ह्याचं मी सांगतो ते लक्षात येईल की हे ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन्स जे होते ह्यांचं असं मानलं जातं की 80,000 ते 60,000 वर्षापूर्वी फक्त ते भारतात आलेले आहेत. ह्याच्या आधीचा जो इसामपूर सांगितला तो होमो इरेक्टस होता, पण त्याचं एक्सटेन्शन होणे दुसरी ह्युमन जमात ही ह्यावेळेला साधारण आली. ह्या दोन मी तुम्हाला जे सांगितल्या ज्या हायपोथेसिस सांगितले हे साधारण असे होते. ह्या ठिकाणी सुद्धा थोडंसं असं मानलं गेलं होतं की ह्या दोन ठिकाणी सुद्धा त्यांचं इंटरकनेक्शन असेल, म्हणजे या तुम्हाला ब्लड लाईन दिसतात. या ठिकाणीसुद्धा म्हणजे युरोपियन ग्रुप, आफ्रिकन ग्रुप आणि एशियन ग्रुप यांच्यामध्ये थोडंफार जेनेटिक मिक्सिंग होत असेल असं वाटतं. पण हे साधारण रिजनल कंटिन्युटी मॉडेल, म्हणजे आपल्याला 15,00,000 वर्षापूर्वी आफ्रिकेतनं बाहेर आलो आणि आपण लोकली इव्हॉल्व झालो अशा तऱ्हेचं मॉडेल आहे. अँड रिप्लेसमेंट मॉडेल म्हणजे टोटली एक्झिस्टिंग पॉप्युलेशन वॉज टोटली रिप्लेस बाय दी प्रोजेनी ऑफ मायटोकॉन्ड्रियल ईव, म्हणजे आउट ऑफ आफ्रिका असं हायपोथेसिस असलेला म्हणतात. एक गोष्ट अगदी नक्की, अगदी नक्की की हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे, हा याच्याकडे लक्ष देऊ तुम्ही की ह्याला ओव्हरलॅपिंग म्हणतात. म्हणजे एखादा होमो इरेक्टस सारखा, होमन नंदरथाल सारखा माणूस जो इतका कल्चर्ड माणूस आहे, जो बरियल करतो, ज्याला आर्ट माहीत आहे, अत्यंत चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी त्याच्याकडे आहे, टूल टेक्नॉलॉजी त्याच्याकडे आहे, अशा स्पीसीजला टोटली रिप्लेस करणं, तो जो रिप्लेस करणारा जो ग्रुप आहे हा तेवढाच पॉवरफुल पाहिजे आणि हा सहजासहजी रिप्लेस होणार नाही. अशा वेळेला अगदी नक्की की 20,000 इव्होल्युशनच्या दृष्टीनं फार मोठा कालखंड नाही, आणि 15,000-20,000 वर्ष तरी ते एकत्र राहत असतील आणि त्यांच्यामध्ये कॉमन ह्याच्यामध्ये थोडंसं जेनेटिक बाउंडिंग असं होत असेल असं मानायला खूप जागा आहे. आणि ही जी हायपोथेसिस आहे हा अलीकडच्या काळामध्ये जास्त ॲक्सेप्टन्स आहे. आणि ह्याच्यामध्ये हा जेनेटिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ होमो नेंडरथॅल्स आपले वंशज नाही आहेत नक्की, पण डेफिनेटली त्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन युरोपियन पॉप्युलेशन जे अत्यास आहे त्याला तयार करण्यासाठी यांचं पॉप्युलेशन मानलं गेलं आहे. आणि जे सरांनी मला आर्टिकल दिलं होतं ह्या पॉप्युलेशनबद्दल ते सुद्धा एशियन पॉप्युलेशनसाठी कदाचित ह्यांचं सुद्धा थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्याचा केवळ एवढाच नाही पण बाकीच्या पॉप्युलेशननी कुठं कुठं कसं कसं कॉन्ट्रीब्युट केलेलं असेल याच्याविषयी अंदाज करण्यासाठी आता जेनेटिक संशोधन चाललेलं आहे. आता जे ह्युमन पॉप्युलेशन भारतात आलं ते साधारण ही 2013 स्टोरी आहे. हे असं मानलं जातं की हे जे मायटोकॉन्ड्रियलपासून जी बाहेर माणसं आली, तर पहिलं पॉप्युलेशन ते त्यांचं मायग्रेशन जे सेकंड वेव ऑफ मायग्रेशन होतं त्या सेकंड वेवमधली जी फर्स्ट स्टेज होती हे साधारण ह्या दरम्यान होती, म्हणजे साधारण 1.3 मिलियन इयर टू 1.5 मिलियन इयर्स, म्हणजे 11.5 लाख वर्षापूर्वीपासून 13,00,000 ह्या दरम्यान पहिलं मायग्रेशन झालेलं असेल. पण हे आफ्रिकेच्या बाहेर आले, एवढे सक्सेसफुल झाले नाहीत आणि ते कदाचित परत गेले असतील किंवा कदाचित वाईपआउट झाले असतील. सेकंड वेव ऑफ मायग्रेशन ही ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन्स म्हणजे त्या मायटोकॉन्ड्रियल ईव नंतरचं हे साधारण ह्या 69,000 ते 77,000 या दरम्यान झालं असावं. आणि दिस इव्हेंट इज रिलेटेड टू समथिंग कॉल्ड अस टोबा इव्हेंट, हे जर म्हणजे अर्थ मी तुम्हाला नंतर सांगतो, जिओलॉजिस्ट लोकांना हे जास्त माहीत आहे. तर हा जो हे आहे सध्याचं इव्होल्युशनरी अभ्यासाचा ट्रेंड, म्हणजे युरोपियन कॉन्ट्रीब्युशन किती आहे, एशियन कॉन्ट्रीब्युशन प्रेझेंट पॉप्युलेशनशी किती आहे, ह्याचं सगळ्याचं रिलेशन ह्या टोबा इव्हेंटशी मानलं जातं. या सुमात्रामध्ये टोबा लेक नावाचा एक लेक आहे, TOBA टोबा लेक. हे एक सुपर इरप्शन होतं, सुपर व्हॅल्कॅनिक इरप्शन होतं, एवढं प्रचंड होतं की इट इज प्रिझ्युम दॅट 28,000 मिलियन टन्स ऑफ गॅसेस आणि हे असे बाहेर आले आणि त्या वाऱ्या स्पीडनं जवळपास संपूर्ण जगामध्ये हे धूळ जी होती, राख होती, ही पसरली असं मानलं जातं. आणि काही ठिकाणी काही मीटर ते काही ठिकाणी म्हणजे भारतातसुद्धा काही फूट थिकनेसची ती राख जमा झाली. आणि ते काही वर्ष त्याचा जो इफेक्ट होता हा 6 ते 10 वर्ष इतका राहिला, एवढी थिक धूळ वरती होती की सूर्यकिरण जमिनीपर्यंत येऊ शकले नाही.
आणि अशामुळे काय झालं की प्रचंड थंडी पडली आणि त्या प्रचंड थंडीमुळे जे पहिलं जे पॉप्युलेशन आलेलं होतं ते किती 1.5 सॉरी 15 लाख सॉरी 1 लाख वर्षापूर्वीपर्यंत जे आले किंवा 1.15 लाख वर्षापूर्वी जे आलेलं असेल पहिलं वेव ऑफ मायग्रेशन हे टोटली वाईपआउट झालं आणि नंतर मग ह्या टोभाय इव्हेंट नंतर जे पॉप्युलेशन आलं दे सर्व्हाइव्ह अशी सध्याची भावना एक दोन स्कूल्स आपल्याकडे आहेत. ह्याचा एक्झिस्टिंग मी तुम्हाला ह्युमन ह्या टोबा एसचा एक्झिस्टिंग इम्पॅक्ट ह्युमन पॉप्युलेशनवरती कसा होता ते मी तुम्हाला सांगितलं की पहिलं पॉप्युलेशन कदाचित वाईपआउट झालं असेल आणि नंतरचं पॉप्युलेशन म्हणजे आज आपण आहोत ते असेल. आता आर्किओलॉजिकली काय करतात की ही एक खूप अशा साईट्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला ही ॲश लेअर मिळतात. हे जे पांढरं तुम्हाला दिसतंय हे एक साईट आहे ज्याला ज्वालापुरम असं म्हणतात. कर्नूल क्युएसपीची साईट आहे. कित्येक फुटाचं असं 4-5 फुटाचं ह्युमन स्केल इथं आहे असं डिपॉझिट आहे. ही सगळी ॲश लेअर इथं आहे. आणि ही तिसरी साईट आहे. ह्याचा रिपोर्ट आत्ता 2 डिसेंबर 2016 म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये डेक्कन क्रॉनिकलमध्ये आला. हे इट टॉक्स अबाउट दिस साईट इन वायझॅग डिस्ट्रिक्ट. ही दोन पुस्तकं आहेत. ह्या पुस्तकामध्ये आणि ह्याच्यामध्ये ज्वालापुरम ह्या ठिकाणचा अभ्यास अगदी नीट सायंटिफिकली केला गेलेला आहे. आणि ह्याच्या ठिकाणी असं म्हणतात थोरियम युरेनियम नावाची एक अत्यंत चांगल्या प्रभावी डेटिंग सिस्टीम आहे. आणि या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की ह्या डेट्सचं ह्या जी ॲश आहे राख आहे याचं आयुष्य साधारण ही 600 ते 700 मिलियन इयर्स ॲगो सॉरी 0.65 इयर्स ॲगो ही सारणं असेल. त्यानंतरची ही घटना आहे. तर आता ह्या ज्वालापूरमध्ये असं झालं की वरती तर त्या राखेचा जो लेअर होता काही फुटाचा त्याच्यावरती त्यांना टूल्स मिळाली. पण इंटरेस्टिंगली ते राखेच्या खाली काही मिळते का बघायला गेले आणि खाली काही मिळाल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की त्या राखेच्या खालीसुद्धा अशी काही टूल्स आहेत त्याला मायक्रोलिस असं म्हणतात. ते मायक्रोलिस ह्या राखेच्या खालीसुद्धा आहेत. तर ह्याचा अर्थ असा ह्या ज्वालापुरमच्या ह्या हे जे सांगतायत हे गेल्या 1.5 वर्षापूर्वीचं काम आहे अजून पूर्ण झालेलं नाही आहे. हे सगळे माझे कलिग्ज आहेत म्हणून मला ह्याच्यातलं सगळं म्हणजे माहीत आहे काय काय करतायत. की असं मानलं जातं की हा जो पहिला जो मायग्रेशन होता ऑफ ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन्स हे साधारण म्हणजे 100,000 इयर्स मध्ये जर झालं असेल 1 लाख वर्षापूर्वी झालं असेल हा एवढा कॅटोस्ट्रॉफिक इव्हेंट नव्हता. पण काही पॉप्युलेशन डेफिनेटली पहिलं वाईपआउट झालं सगळ्या जगात वाईपआउट झालं असेल पण भारतामध्ये कदाचित दे सर्व्हाइव्ह आणि दे समहाव दे सर्व्हाइव्ह आणि त्यांचंच पुढे कारण राखेच्या आधी पण आहेत आणि राखेच्या नंतर पण दुसरं पॉप्युलेशन आलेलं आहे. कंटिन्युटी त्या पॉप्युलेशनमध्ये आहे. तर हे ह्या दरम्यान आफ्रिकेमधनं परत माणसं आली का भारतातनं माणसं युरोपमध्ये गेली हा एक नवीन कन्सेप्ट अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जास्त याची चर्चा होत आहे आमच्या कम्युनिटीमध्ये. हा जिओलॉजिस्ट तुम्हाला सांगतो हे जे म्हणतो ना आपलं ओरिजिन तिकडेच आहे. आपण आलो तर तिकडनंच आलो. पण ही 2 वेव्ज होत्या का 1 वेव होती याच्याविषयी आता डिबेट आहे. कदाचित 2 वेव्ज असतीलही. कदाचित ह्या राखेच्या आधीचं पॉप्युलेशन आणि नंतरचं पॉप्युलेशन वेगळं असेल. पण साधारण लॉजिक वापरलं की त्याच ठिकाणी ते पॉप्युलेशन राहील कशाला असा एक लॉजिकली प्रश्न विचारला जातो. एनिवे हा ग्रुप काम करतोय आणि ह्याच्यामध्ये एक मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे आणि साधारण 20-21 युनिव्हर्सिटीज ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आत्ता आणि काम चालले जोरात. तुम्हाला म्हणलं आर्किओलॉजिकल डाटा पाहिजे पॅलेंटॉलॉजिकल डाटा पाहिजे. तर पॅलेंटॉलॉजिकल डाटामध्ये आपल्याला भारतामध्ये खूप शेकडो तुम्हाला सांगितलं लोअर पॅलिथिक मिडल पॅलिथिक साईट्स मिळतात आपल्याला. फक्त एक फॉसिल आपल्याला मिळालेलं आहे. एक हाथनोरा नावाचं गाव आहे त्याला नर्मदा मॅन असं म्हणतात. हे एक होशंगाबादपासून 40 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे हाथनोरा नर्मदा व्हॅलीमध्ये नर्मदा रिव्हर बेडमध्ये हे फॉसिल त्यांना मिळालं. अनडिस्प्युटेड होमिनिड फॉसिल हे भारतात मिळालेलं केवळ एकमेव असं फॉसिल एक आहे. 5 डिसेंबर 1982 साली हे फॉसिल मिळालेलं. मागच्या 3 दिवसापूर्वी आम्ही तसं वाढदिवस साजरा केला या फॉसिलचा आमच्या कम्युनिटीमध्ये. अनफॉर्च्युनेटली आता मी तुम्हाला टोबाशबद्दल सांगितलं. ह्या एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की हे जे फॉसिल आहे हे 1982 साली मिळालेलं आहे. आज 2016 पण एक
GSI म्हणजे जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या दोन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनमध्ये मला हे डोंट कोट मी एनिवेअर पण ह्या दोघांमध्ये देर इज सिरियस प्रॉब्लेम्स आहेत अबाउट दिस ओनरशिप ऑफ दिस फॉसिल हे कुणाकडं असावं आणि कुणाच्या मालकीचं असावं हे पण जिऑलॉजिकल सर्व्हेनं हे हुडकून काढले ते माझे चांगले मित्र सिनियर मित्र आहेत ज्यांनी हुडकून काढले त्यामुळे ते GSIच्या ताब्यात आहे आजपर्यंत याचं ऑथेंटिक डेटिंग झालेलं नाही आहे आणि ते होऊ शकत नाही अनलेस दिस प्रॉब्लेम इज रिझॉल्व हे जर डेटिंग झालं तर आपल्याला हे खूप चांगला सपोर्टिंग इव्हिडन्स आपल्याला मिळू शकेल की खरोखर भारतामध्ये पॉप्युलेशनची कंटिन्युटी होती का नाही आपल्याला फॉसिल मिळालेलं नाही आहे ह्याच्या ह्या नर्मदा फॉसिलपेक्षा शिवाय आणखीन कुठल्या भारतामध्ये काही एक दोन रिप्स मिळाले आहेत काही क्लॅविकल मिळाले वगैरे पण किरकोळ आहेत ते कृपा करून असं समजू नका की आम्ही किंवा हे जे प्रिहिस्टॉरियन हे नालायक आहे त्यांना चांगली मेथॉडॉलॉजी येत नाही असं कृपा करून समजू नका साधारण गेले 180 वर्ष भारताच्या कानाकोपऱ्यात ह्युमन डिस्कवरी ह्या ज्या ह्युमन फॉसिल्सची अत्यंत मेटिक्युलसली अत्यंत सिस्टमॅटिकली प्रयत्न केले जात आहेत एक तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्ही दापोलीच्या 1-2.5 त्या भागातले म्हणून सांगतो तुम्हाला आणि 2-3 किलोमीटरचा बीच आहे त्या ठिकाणी तुम्ही एखादा परिसाचा एखादा वाळूचा कण आहे तुम्हाला सांगितलं एक तुकडा आहे आणि तो तुम्हाला हुडकून काढायचा आहे तर या 2500 किलोमीटरमध्ये तो बारका दगड परिसाचा दगड तुम्हाला हुडकून काढायला सांगितला तर किती अवघड असेल जवळपास अशक्य असेल तर तशा प्रकारे कारण ह्या इतका प्रचंड हा देश आहे की आणि आपल्याला माहीत आहे कुठे हुडकायचं आहे पण ह्या सगळ्या चान्स डिस्कवरीज असतात आणि असं समजू नका की आज नाही आहे तर उद्या कदाचित मिळेल कारण व्हर्टिब्रेट फॉसिल म्हणजे गाई बैल आणखीन म्हशीच्या फॉसिल आपल्याला खूप ठिकाणी आपल्याला सापडतात ह्युमन फॉसिल का मिळू नये पण आत्तापर्यंत मिळालेले नाही आहेत गेल्या 200 वर्षामध्ये 180 वर्षामध्ये ही वस्तुस्थिती आहे काय माहीत पण कदाचित मिळेल अर्थात एक जास्तीत जास्त 5 मिनिटावर का एक चंदीगडच्या जवळ तुम्हाला मी शिवालिक हिल्स म्हणून सांगितलं एक दुसरी एक स्टोरी ह्याला पॉलिटिकल अँगल पण एक आहे एक सो कॉल डेव्हलपमेंट प्लॅन्स हे जे तुम्हाला जे दिसते मगाशी तुम्हाला मी एक गँगँटोपिथिकस नावाचं एक दाखवलं रम्यापिथिकसची एक स्लाईड दाखवली हा जो भारताचा जो हे आहे भारतामध्ये फॉसिल मिळालेलं ह्या शिवालिक उस्मना ह्या ठिकाणी ह्या डोंगरावरती ती साईट आहे आणि ह्या ठिकाणी एक मोठा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अलीकडे आलेला आहे आणि हा संपूर्ण डोंगर हे चित्र जे आहे 1977-9 वर्षापूर्वी मी घेतलेलं चित्र आहे आता हा डोंगर अजिबात दिसत नाही इथं म्हणजे हा फॉसिल बेअरिंग डिपॉझिट जे आहे हे जे तुम्हाला दिसते हे फॉसिल आहे अशा प्रकारचे फॉसिल बेअरिंग डिपॉझिट हा गॅगंटोपिथिकस त्या ठिकाणून मिळालेला ह्या डोंगरातून मिळालेला तर अशा हे डिपॉझिट पूर्णपणे डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली टोटली डिस्टर्ब झालेलं आहे आणखीन अशा नर्मदेमध्ये किंवा आणखीन ठिकाणी डिस्टर्ब होण्याच्या अगोदर आम्हाला काहीतरी मिळावं अशी आम्ही देवाकडे मी प्रार्थना करतो एक तिसरा इव्हिडन्स आर्कॉलॉजिकल सांगितला तुम्हाला एक पॉलेंटॉलॉजिकल सांगितला जेनेटिकली आपण सध्या काय करतो आहे तर एक ICMR DBT DSC आणि CSIR हे एक वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीजनी प्रोजेक्ट दिलेले आहेत आणि ते भारतामध्ये एक अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने एक पीपल ऑफ इंडिया नावाचा प्रोजेक्ट केलेला होता आणि आपल्याकडे 4,695 म्हणजे जवळपास 4,700 एंडोगॅमस ग्रुप्स आहेत आपल्याकडे एंडोगॅमी म्हणजे आपण आतल्यात आपल्या कम्युनिटीमध्ये लग्न करतो की आपलं जेनेटिक कॅपिटल एका विशिष्ट तऱ्हेनं आपण मेंटेन करतो अशा प्रत्येक कम्युनिटीचं जेनेटिक मॅपिंग हे ह्या प्रोजेक्टमध्ये केलं जातं ह्याला म्हणतात नॅशनल रिपॉझिटरी फॉर ह्युमन जेनेटिक रिसोर्सेस अँड डाटा आणि हा मल्टी काय इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट एक चालू आहे सध्या ह्या प्रोजेक्टचा मेन एम आहे एक मेजरमेंट ऑफ पॉप्युलेशन डिस्टन्सेस कोणी कोण कोण कोणापासून किती किती लांब आहे वगैरे वगैरे अँड रिलेटिव्ह एज ऑफ द पॉप्युलेशन हे मूळचे रहिवासी कोण आणि केव्हा कोण आलं हे जे तुम्ही आपले जे प्रश्न आहेत ज्या ठिकाणी आपलं हे टायटल आहे ज्यासाठी तुम्ही मला बोलावलं त्याचं उत्तर देण्यासाठी हा जेनेटिक डाटा फार उपयोग होईल आणि कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स कॉमन जेनेटिक पूल प्रत्येक कम्युनिटीचं सध्याच्या माणसासाठी काय जेनेटिक कॉन्ट्रीब्युशन असेल हेही या ठिकाणी ह्या प्रोजेक्टमध्ये मिळेल कन्क्लुजन मला अगदी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आज जे मी तुम्हाला सांगतोय हे केवळ आजच्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय कदाचित उद्या वेगळं चित्र येईल आणि जर असं वेगळं चित्र आलं तर आय विल बी व्हेरी हॅपी जर फॉसिल मिळाला आणखीन आपल्याला हे चित्र मी आज जे सांगितलं ते मला जर कोणी टोटली रॉंग जर प्रूव्ह करू शकलं तर मला त्याच्यामध्ये फार आनंद होईल आमच्या कम्युनिटीला फार आनंद होईल आमच्या विषयाला फार आनंद होईल पण ते मिळायला पाहिजे
आजच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही चांगलं ऐकण्यासारखं वाटलं असेल तर ह्या दोन इन्स्टिट्यूशनमुळे आहे. हे डेक्कन कॉलेज आहे आणि हे पुणे युनिव्हर्सिटी आहे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माझं शिक्षण झालं, मला ट्रेनिंग मिळालं, अकॅडमिक ट्रेनिंग मिळालं, पण माझं संपूर्ण करिअर ह्या ठिकाणी ह्या बिल्डिंगमध्ये गेलं. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं मी एक तासापेक्षा 4-5 मिनिटं जास्त घेतली. मित्र, एका नवीन विषयाबद्दल खूप माहिती आपल्याला आज ऐकायला मिळाली. याच्यावरती कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर 5 प्रश्न आपण फक्त हँडल करणार आहोत. हे तुम्हाला पाहिजे असं मी पेन ड्राईव्ह माझा पहिल्या वेळेस तुम्हाला ॲड्रेस होता. माझं नाव सुभाष वाळे. मी तुम्हाला सगळ्यांना सर माहिती झाला असला तर subhashwale@gmail.com मला तुम्ही ईमेल पाठवा आणि आय प्रॉमिस की या लेक्चरची कॉपीसुद्धा तुम्हाला मी PDF पाठवू शकेन. दॅट विल बी इझियर. आणि तुम्हाला जी नोट म्हणलं फॉसिल संबंधित तीसुद्धा तुम्हाला ईमेलवरती मी पाठवू शकेन. काही प्रश्न असले तर आय विल बी व्हेरी हॅपी टू. एक फक्त हां सांग की आपल्याकडे जे होमो इरेक्टस आहे आले आणि नंतर मग होमो सेपियन्स आले, तर हे दोन ते मायग्रेशन झाले, हे काय आहे. हे जेनेटिकली आता असं सिद्ध झालेलं आहे सध्याच्या पॉप्युलेशनचा एक्झिस्टिंग पॉप्युलेशनचा अभ्यास की आपली ही काल्पनिक आई होती ती तिकडची होती. आणि काल्पनिक आई जर आत्ताच्या पॉप्युलेशनची तिकडची असेल तर पूर्वीचं पॉप्युलेशन हे एक्सटिंक्ट झालेलं आहे असं मानलं जातं. ह्यालाच म्हणजे तुम्हाला रिप्लेसमेंट हायपोथेसिस म्हणून सांगितलं होते. पण ह्याचा अर्थ टोटली रिप्लेस झाले असेल असं नाही. आपल्याकडे एक पेकिंग मॅन मानवाचा प्रकार आहे, म्हणजे चीनमध्ये सापडला आपल्याला. त्या पेकिंग मॅनमध्ये आणि सध्याच्या चीनच्या पॉप्युलेशनमध्ये मंगोलियन पॉप्युलेशनमध्ये बऱ्याच सिमिलरिटी सापडतात. ह्याचा अर्थ असा की पेकिंग मॅन जरी पूर्णपणे एक्सटेंड झाला असला तरी तो को एक्झिस्टन्सचा जो 10,000-20,000 वर्ष जे होती त्या पिरियडमध्ये काही त्यांनी जेनेटिक एक्सचेंज त्यांच्यात झाला असेल. कारण ते सुद्धा भरपूर कल्चर्ड माणसं होती. म्हणजे दोन माणसं जर एकाच कल्चरची जर असतील, कदाचित भाषा वेगळी बोलत असतील, तर त्यांच्यामध्ये एक्सचेंज होणं फार स्वाभाविक आहे. आणि ती तेव्हा स्पीसीस ही वेगळी फॉर्म होत होती. थोडेफार जे फरक आपल्याला जे लोकल पॉप्युलेशन आत्ताशी मिळतात हे लोकल जेनेटिक कॉन्ट्रीब्युशनमुळेच मिळत आहेत, जीन कॉन्ट्रीब्युशन मिळत आहेत. तर हे टोटल रिप्लेसमेंट असंही झालं नसेल आणि लोकल कंटिन्युटी तर अजिबात नाही आहे. पण टोटल रिप्लेसमेंट झालं नसेल, थोडंसं दोन्हीचं ओव्हरलॅपिंग हा जो पिरियड आहे हा सगळ्यात क्रुशियल आहे. आणि ह्याच्या पुढचं म्हणजे आता असं मानलं जातं की ह्याच्या पुढचं जो अकॅडमिक एक्झरसाईज असेल ह्या ह्या जो मधला जो पिरियड आहे, साधारण हा पिरियड आपल्याकडे भारतापुरता जर विचार करायचा झाला तर साधारण 40,000 ते 50,000 ते 35,000 इयर्स बिफोर प्रेझेंट हा असतात. आणि ह्या कालखंडात जे काही झालं असेल ते सगळ्यात महत्त्वाचं. मंगोलाइड आपला नेंदरथॅल पॉप्युलेशन हे आत्ता आता 20,000 वर्षापूर्वीपर्यंत फक्त 20,000 वर्षापूर्वीपर्यंत युरोपमध्ये नेंदरथॅल्स वेअर सर्व्हायविंग. तसंच आपल्याकडेही कदाचित 20 नसेल पण कदाचित 25-30 पर्यंतही सर्व्हाइव्ह नक्कीच झाले असतील ना. एका दिवसात ती जाणार नाही ते, म्हणजे टोटल एक्सटेन्शन असं लगेच काही होणार नाही, काही जनरेशनमध्ये होणार नाही. आपण असं म्हणतात, मला पहिल्यांदा सांगितलं 30 ते 100 जनरेशन नाही, कदाचित 200 जनरेशन्स लागले असतील. पण काहीतरी रिप्लेस झाले हे नक्की. जे आपल्याकडचं जेनेटिक मटेरियल आहे ते आफ्रिकन त्या मायटोकॉन्ड्रियल इव्हिशी चांगलं जमतं, तो हायपोथेसिस ॲज ऑफ नाव तो ॲक्सेप्ट केलेला आहे आपण. थँक यू. या व्याख्यानमालेतलं पुढचं भाषण नवीन वर्षामध्ये सोमवार 16 जानेवारी एका वनस्पती शास्त्रज्ञाचं भाषण आपण ठेवले, प्रोफेसर नागेश टेकाळे. आणि अलीकडच्या फुलांना कमी प्रमाणात किंवा अजिबात वास काय येत नाही असा एक वेगळा विषय आपण घेतलेला आहे. आपण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती करतो. धन्यवाद.